नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी उने तर्फे आयोजित या एमपीएससी ऑनलाईन कोचिंग प्रोग्राम मध्ये हो मी तुमचं मनापासून स्वागत करतो आपल्याला माहितीच आहे आपण मागील काही दिवसांपासून इतिहास या विषयाचे सेशन कंडक्ट करत आहोत हे लक्षात घ्या आणि करत असताना आपण एक, एक स्पेसिफिक अप्रोच ठेवलेला आहे तो अप्रोच म्हणजे ओके सिलेबस आपला जो एक्झामचा जो सिलेबस आहे लक्षात घ्या हिस्ट्री विषयाचा तो सिलॅबस आणि या सिलेबसवर या सिलेबसच्या अनुषंगाने एक्झाम मध्ये आतापर्यंत जे जे क्वेश्चन विचारलेले आहेत त्या क्वेश्चनचा एक लक्षात घ्या ओके या क्वेश्चनचा या क्वेश्चनचा आपण आढावा घेऊन क्वेश्चनचा आपण आढावा घेऊन आता आपण हा सगळा कंटेंट डिस्कस करत आहोत लक्षात घ्या हे सगळे पॉइंट्स आपण डिस्कस करत आहोत तर या आधीच्या टॉप या आधीच्या सेशन्स मध्ये आतापर्यंत आपण ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापनेपासून ते लक्षात घ्या की ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास या घटकांची चर्चा आपण केलेली आहे आताच्या सेशन मधल्या पहिल्या पार्ट मध्ये आपण भारत सरकारचा कायदा एकोणीसशे पस्तीस हा जो राहिलेला भाग आहे त्याची आपल्याला चर्चा करायची आणि त्याच्यानंतर आपण एक महत्वाचा टॉपिक आपण आता सुरू करणार आहोत तो म्हणजे सांप्रदायिकतेचा विकास आणि भारताची फाळणी लक्षात घ्या भारताची फाळणी हा टॉपिक झाल्यानंतर मग आपण शेवटच्या टप्प्याकडे वळणार आहोत म्हणजे सत्तेच्या हस्तांतरणाकडे हा जो महत्वाचा सेगमेंट आहे त्याची चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्यानंतर मग काही महत्वाच्या समाज सुधारकांची चर्चा देखील आपण या सेशन्स मध्ये करणार आहोत लक्षात घ्या चला तर मग आपण भारत सरकारचा कायदा हा जो टॉपिक आहे ओके याची चर्चा करूयात आणि त्याच्यानंतर मग एक अत्यंत महत्वाचा असा टॉपिक आपण डिस्कस करायला घेणार आहोत तो म्हणजे सांप्रदायिकतेचा विकास ठीक आहे आणि त्याच्यातून भारताच्या फाळदीची पार्श्वभूमी कशी तयार झाली या सगळ्या बाबींची चर्चा आपण ओके या सेशन मध्ये करणार आहोत हे लक्षात घ्या हे मुद्दे आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत okay. ओके so, सो बघा एकोणीशे पस्तीसचा काय कायदा कॉन्स्टिट्युशन डेव्हलपमेंट ड्युरिंग द ब्रिटिश पिरियड हा पॉईंट आपण ऑलरेडी सुरू केला होता आणि हा पॉईंट सुरू करत असताना किंवा हा जो टॉपिक आहे तेव्हा डिस्कस करत असताना आपण कोणत्या कोणत्या मुद्द्यांची चर्चा केली होती तुम्हाला आठवत असेल आपण बघितलं होतं ब्रिटिश काळामधील घटनात्मक विकास याच्यामध्ये घटनात्मक विकास म्हणजे नेमकं काय हे आपण बघितलं मग या घटनात्मक विकासाच्या अंतर्गत कोणते कोणते कायदे येतात ते आपण बघितलं ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय शासन प्रशासन चालवण्यासाठी जे वेगवेगळे कायदे केले होते त्याची चर्चा आपण केली रेग्युलेटिंग ऍक्ट चार्टर ऍक्ट असेल त्याच्यानंतर काउन्सिल ऍक्ट्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट याच्यामधले प्रत्येक कायद्याने कोणत्या कोणत्या तरतुदी आणल्या होत्या त्याची अंमलबजावणी कशी झाली त्याच्यामध्ये त्रुटी काय होत्या त्याची वैशिष्ट्य काय होती या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण केली आणि आता आपण या सिरीज मधला ओके आता शेवटचा महत्वाचा कायदा बघणार आहोत तो म्हणजे एकोणीसशे पस्तीसचा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट लक्षात घ्या अत्यंत महत्वाचा असा कायदा आहे आणि तुम्हाला माहिती असेल एकोणीसशे पस्तीसचा जो कायदा आहे त्याचा प्रभाव आपल्याला भारतीय संविधानावर सुद्धा दिसून येतो असं किंबहुना असं म्हटलं गेलेलं आहे की भारतीय संविधानामधला बहुतांश भाग किंवा बराचसा भाग हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावर आधारलेला आहे किंबहुना लक्षात घे की काय म्हणू आपण त्याला की आणि म्हणून ओके याला एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याला एक प्रकारे आपल्या संविधानाचा एक आधार असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे हे समजून घेतलं पाहिजे आपण होपफुली हा मुद्दा तुमच्या लक्षात येत असावा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाईन्टीन थर्टी फायव्ह हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे तर बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ची पार्श्वभूमी काय होती एकोणीशे पस्तीसच्या कायद्याचं बॅकग्राऊंड काय होतं पार्श्वभूमी काय होती तर हे तपासून पाहणं आपल्याला आवश्यक आहे पार्श्वभूमी त्या ठिकाणी पहिला मुद्दा तुम्ही समजून घेतला पाहिजे एकोणीशे एकोणीस चा गवर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट होता बरोबर आहे का एकोणीशे एकोणीस चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीशे एकोणीसच्या कायद्याने काय केलं होतं प्रांतांमध्ये दुहेरी व्यवस्था इंट्रोड्युस केली होती प्रांतांमध्ये दुहेरी व्यवस्थेची तरतूद एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने केली होती लक्षात घ्या परंतु केंद्रामध्ये काय होतं प्रांतांमध्ये दुहेर व्यवस्था तर त्यांनी दिली होती एकोणीसशे एकोणीस चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट त्यांनी प्रांतामध्ये दुहेर व्यवस्थेची तरतूद केली होती पण केंद्रामध्ये जबाबदार शासन पद्धती होती का तर केंद्रामध्ये जबाबदार शासन पद्धती रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट या तत्वाला नकार देण्यात आला होता लक्षात घ्या रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट या गोष्टीला एकोणीसशे एकोणीसच्या कायद्याने नकार दिला होता ओके आता त्याच्यामुळे झालं काय होतं याच्यामुळे भारतीय राजकीय नेतृत्व जे होतं भारतामध्ये जी राजकीय संघटना आहे राजकीय नेतृत्व आहे या गोष्टींवर नाराज आहे कारण त्यांचं काय म्हणणं केंद्र आणि प्रांत दोन्ही ठिकाणी आम्हाला जबाबदार शासन पद्धती कायदे मंडळात जबाबदार असं कार्यकारी मंडळ पाहिजे कायदे मंडळाचे सदस्य हे लोकांनी निवडून दिलेले असावेत ओके आणि कार्यकारी मंडळ हे अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींना उत्तरदायी असावं जबाबदार असावं आणि लोकांना मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे आपले प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार लोकांना मिळाला पाहिजे म्हणजे एक लोकाभिमुख शासन पद्धती भारतामध्ये प्रस्थापित व्हावी अशा प्रकारची मागणी जोरकसपणे राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातून ठेवली जाऊ लागली होती आपण तुम्ही समजून घ्या याचाच परिणाम काय झाला होता याचाच परिणाम म्हणजे असहकार चळवळ झाली होती बरोबर आहे का चूक आहे असकार चळवळ घडून आली याचाच परिणाम आपल्याला माहिती आहे सभेने कायद्याभंगाची चवळ देखील घडून आली होती तो या चळवळीने लक्षात प्रकारचा दबाव निर्माण केला होता आणि ब्रिटिशांना एक जाणीव झाली आणि सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही हा मुद्दा समजून घेतला पाहिजे एकोणीसशे मध्ये मॉन्टेग्यूची घोषणा झाली होती बरोबर आहे ना एकोणीसशे मध्ये मॉन्टेग्यूची घोषणा झाली होती आणि या मॉन्टेग्यूच्या घोषणेने ऑलरेडी सांगितलेलं आहे की ब्रिटिश सत्तेचा हेतू काय भारतामध्ये जबाबदार शासन पद्धती स्थापन करणं रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट स्थापन करणं सेल्फ गव्हर्नमेंट देणं हाच आमचा हेतू आहे असं मॉन्टेग्यू म्हणाला होता आता भारतीय लोक म्हणायला लागले की अरे बाबा तुझा हेतू जर रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देणं आहे देखील आता रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट तुला काय अडचण आहे सेल्फ गव्हर्नमेंट द्यायला कारण तो म्हणाला होता ना रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट देतो थोडक्यात आता लक्षात घ्या की भारतीय नेत्यांनी ब्रिटिश सरकारवर एक दबाव टाकला होता आणि त्याचा एक कन्सिडरेबल दबाव निर्माण झाला होता आणि सविधा कायदेभंग लक्षात घे सविधा कायदेभंग चवळीचं जर आपण उपलब्धि बघितली योगदान बघितलं तर ब्रिटिशांच्या एक लक्षात आलं होतं की जर आता आपण सुधारणांसाठी मागे पुढे बघण्याचा प्रयत्न केला आपण जर सुधारणा जर नाही दिला तर मग डेफिनेटली त्याचं रूपांतर एखाद्या मोठ्या चवळीमध्ये होऊ शकलं असतं आणि म्हणून आता ब्रिटिशांनी लक्षात घे की सुधारणांचा पुढचा डोस देण्याचा निर्णय घेतला होता आणि तो सुधारणांचा पुढचा डोस म्हणजेच फॉर्मेट ऑफ इंडॅक्ट होता हे समजून घेतलं पाहिजे अचानकपणे झालेला आहे का नाही हा एक प्रक्रियेचा भाग होता लक्षात घ्या आपल्याला मा हे माहिती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एकोणीशे एकोणीस मध्ये तरतूद होती की प्रांतांमध्ये जी डायरकीची व्यवस्था इंट्रोड्युस करण्यात आली होती ओके मग तिचं मूल्यमापन करण्यासाठी दहा वर्षांनंतर त्यांनी सांगितलं तर दहा वर्षांनंतर आम्ही एक समिती नेमो रॉयल कमिशन नेमलं जाईल ओके ते रॉयल कमिशन एकोणीसशे सत्तावीस मध्ये नेमलं गेलं त्याला आपण सायमन आयोग म्हणतो बरोबर ना सायमन आयोग स्थापन झाला तर लक्षात घ्या बॅकग्राऊंड मध्ये दुसऱ्या ठिकाणी आपल्याला काय दिसतं सायमन आयोगाची स्थापना झाली होती आता हे जे सायमन आयोग आहे एकोणीसशे सत्तावीस ते एकोणीसशे तीस हा सायमन आयोगाचा कालखंड आहे लक्षात घ्या एकोणीसशे तीस मध्ये सायमन आयोगाचा अहवाल आला होता त्या सायमन आयोगाचा जो अहवाल आला त्या अहवालावर चर्चा करण्यासाठी लक्षात घ्या या अहवालावर चर्चा करण्यासाठी काय आयोजित केलं होतं एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे तेहतीस या काळामध्ये गोलमेज परिषदा ज्याला आपण राऊंड टेबल कॉन्फरन्सेस असं म्हणतो आर टी सीज राऊंड टेबल कॉन्फरन्सेस गोलमेज परिषद आयोजित करण्यात आल्या होत्या एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे तेहतीस आणि या गोलमेज परिषदांच्या माध्यमातून काय केलं लक्षात घे की विविध भारतीय घटक जे होते भारतीय पक्ष असतील भारतीय समुदायांचे प्रतिनिधी असतील ओके तर तसे कामगारांचे प्रतिनिधी असतील स्त्रियांचे प्रतिनिधी असतील संस्थानिकांचे प्रतिनिधी असतील किंवा मुस्लिमांचे प्रतिनिधी असतील दलितांचे प्रतिनिधी असतील मजुरांचे प्रतिनिधी असतील अशा प्रतिनिधींना लक्षात घ्या की त्या ठिकाणी बोलवण्यात आलं आणि त्यांच्या अपेक्षा काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला के अफकोर्स अंतिम निर्णय हा ब्रिटिशांचा असणार होता फक्त त्यांची अपेक्षा काय त्याची चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आला होता तर गोलमेज परिषद झाल्या आणि या गोलमेज परिषदांचा लक्षात घ्या की जो काही गोशवारा होता त्याचा अहवाल सादर झाला तर लक्षात घ्या आणि मग त्या आधारावर लेलिदो याच्या पुढाकाराने एक व्हाईट पेपर सादर करण्यात आला होता ज्याला आपण श्वेतपत्रिका पण म्हणतो मग त्या श्वेतपत्रिकेच्या आधारावर अंतिमतः एकोणीसशे पस्तीसचा कायदा ब्रिटिश पार्लमेंटने हे केला होता ओके एक प्रक्रिया लक्षात घ्या ही प्रक्रिया आपल्याला एकोणीसशे सत्तावीस पासून सुरू झालेली दिसते सो एकोणीसशे सत्तावीस एक एक ते तीस या काळामध्ये सायम हा काळ सायमान आयोगाचा कालखंड मे एकोणीशे तीस मध्ये अहवाल दिला मे एकोणीशे तीस मध्ये अहवाल सादर केला त्या अहवालावर मग चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषदा आल्या आणि मग त्याच्या दहा परिणामी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नाईन्टीन थर्टी फायला होता गौर् लक्षात घ्या आणि पॅरलली भारतामध्ये काय डेव्हलपमेंट चालू होते हे आपण बघितलेलं आहे भारतीय लोकांनी याला प्रभावित करण्याचा प्रयत्न केला का शासन निर्णय शासन निर्णयाची जी प्रक्रिया त्याला प्रभावित करण्यासाठी भारतीय लोकांनी सुद्धा प्रयत्न केले होते उदाहरणार्थ लक्षात घ्या नेहरू अहवाल आपल्याला माहिती आहे एकोणीसशे अठ्ठावीसचा नेहरू अहवाल हा सरकारी लक्षात घ्या की सरकारी प्रयत्नांना प्रभावित करण्यासाठी उचललं गेलेलं पाऊल होतं एकोणीसशे अठ्ठावीसचा नेहरू अहवाल हा पाऊल तुम्ही समजून घ्या आणि त्याच वेळेला जिनानचा चौदा कलमी कार्यक्रम ओके okay, समजून घ्या जिनांचा चौदा कलमी कार्यक्रम जो की एकोणीसशे चा आहे जिनांचा चौदा कलमी कार्यक्रम हे मुद्दे लक्षात ठेवा अशा प्रकारचे प्रश्न एक्झाम मध्ये ऑलरेडी विचारण्यात आलेले आहेत लक्षात घ्या चौदा कलमी कार्यक्रम तर मग okay, ओके या माध्यमातून भारतीय नेतृत्वाने जो की शासन निर्णय प्रक्रियेवर आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि या सगळ्या गोष्टींचं एक बॅलन्स आपल्याला दिसतं एकोणीशे पस्तीस चा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट हे च बॅकग्राऊंड समजून घ्या आता आपण एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याच्या तरतुदी काय होत्या एकदम ज्या शेलक्या एक एक तरतुदी होत्या खूप मोठा कायदा हा लक्षात घ्या तर संपूर्ण डिस्कस करणं काही या ठिकाणी शक्य नाहीये तर जे जे एकदम कोर मुद्दे आहेत महत्वाचे मुद्दे आहेत आणि ज्याच्यावर एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारले जातात आणि विचारले जाण्याची शक्यता आहे अशा पॉईंट्सवर मी फोकस करणार आहे एकोणीसशे पस्तीसच्या कायदा मी काय तरतुदी करत लक्षात घ्या संपूर्ण भारतासाठी फेडरेशनची निर्मिती करण्यात आली होती आता लक्षात घ्या की फेडरेशन या शब्दाचा अर्थ काय संपूर्ण भारतासाठी फेडरेशन निर्माण केलं गेलं आता फेडरेशन या शब्दाचा अर्थ काय होतो तर फेडरेशन या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या केंद्र ओके केंद्र आणि मग घटक राज्य आपण ज्याला म्हणतो केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये सत्तेचं विभाजन बरोबर आहे का किंवा अनेक घटक राज्य एकत्र येऊन त्यांनी फेडरेशन स्थापन करणं आणि त्यांनी केंद्र सरकार स्थापन करणं ज्याला फेडरल गव्हर्नमेंट आपण म्हणतो आणि त्या फेडरल गव्हर्नमेंटकडे आणि घटक राज्यांमध्ये अधिकारांची राज्य विभागणी असेल अशा प्रकारची रचना यांनी काय सांगितलं संपूर्ण भारतासाठी फेडरेशन स्थापन केलं जाईल या मध्ये कोण असेल तर गव्हर्नर मध्ये प्रांत ओके गव्हर्नर प्रोव्हिन्स आपण ज्याला म्हणतो ज्याच्यामध्ये बॉम्बेचा समावेश होता मद्रासचा समावेश होता ओरिसाचा समावेश होता बिहारचा समावेश होता एनडब्ल्यू एफ पी नावाचा नवीन प्रांत तयार झालेला आहे सिंध प्रांत होता ओके हे जे प्रांत होते हे गव्हर्नरचे प्रांत म्हणून ओळखले जायचे असे एकूण अकरा प्रांत होते आणि चीफ कमिशनरच्या अखत्यारी प्रांत त्याला चीफ कमिशनर प्रोव्हिन्स असं म्हटलेलं आहे ओके हे मुद्दे समजून घ्या सो गव्हर्नर्स प्रोव्हिन्स अँड चीफ कमिशनर प्रोव्हिन्स आणि त्याच वेळेला जे संस्थानिक या फेडरेशनमध्ये येऊ इच्छितात ओके जे संस्थानिक या फेडरेशनमध्ये येऊ शकतात येऊ इच्छितात त्यांची इच्छा आहे फेडरेशन जॉईन करण्याची अशा लोकांना सुद्धा या फेडरेशनमध्ये समाविष्ट करून घेता येईल हा मुद्दा समजून घ्या या ठिकाणी काय सांगितलं फेडरेशन मध्ये कोण कोण असेल तर गव्हर्नरचे प्रांत आणि संस्थानिक किंवा ब्रिटिश प्रांत असं आपण ब्रिटिश प्रांत ब्रिटिश आणि संस्थानिक ब्रिटिश प्रांत दोन प्रकारचे होते बरोबर आहे की नाही ब्रिटिश प्रांत दोन प्रकारचे होते एक म्हणजे गव्हर्नरचे प्रांत आणि दुसरं म्हणजे चीफ कमिशनरचे प्रांत ओके चीफ कमिशनरचे प्रांत यांचा समावेश मध्ये केला गेला होता हा पहिला मुद्दा तुम्ही समजून घ्या सो एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने फेडरल स्कीम स्वीकारलेली आहे फेडरेशनची योजना स्वीकारलेली आहे हा पॉईंट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे हे समजून घ्या त्याच्यानंतर आता हे जे फेडरल स्तर आहे फेडरल स्तर म्हणजे या ठिकाणी केंद्रीय स्तर लक्षात ठेवा केंद्रीय स्तरालाच काय म्हटलं गेलं केंद्रीय स्तरालाच फेडरल, फेडरल स्तर असं म्हटलं गेलेलं आहे फेडरल स्तर ओके फेडरल गव्हर्नमेंट फेडरल स्तर असाला म्हटलं गेलेलं आहे सो फेडरल स्तरावर समजून घ्या फेडरल स्तरावर आपल्याला काय दिसेल की दुहेरी व्यवस्थेची सुरुवात करण्यात आली होती म्हणजे केंद्रीय सत्ता केंद्रीय स्तरावर आपल्याला काय दिसतं दुहेरी व्यवस्था सुरू झाली होती आता दुहेरी व्यवस्था या शब्दाचा अर्थ काय होतो जर आपण समजून घेऊया दुहेरी व्यवस्था कशी सुरू करण्यात आली होती तर केंद्राची लक्षात घ्या की केंद्राची जी लेवल होती जस्ट मिनिट हा ठीक आहे तर केंद्रीय स्तर जो होता लक्षात घ्या केंद्रीय स्तरावर आपल्याला काय दिसेल केंद्र स्तर आता केंद्र स्तरावर काय असेल शासन असेल गव्हर्नर जनरल वायस रॉय बरोबर का वॉयस रॉय किंवा गव्हर्नर जनरल वायस रॉय अथवा गव्हर्नर जनरल त्याला मदत करण्यासाठी काय असेल त्याची काउन्सिल असेल वायस रॉयची काउन्सिल आता हे जी वायस रॉयची काउन्सिल असेल त्याच्यामध्ये कोणते दोन घटक असतील तर वायसरायच्या काउन्सिलमध्ये दोन प्रकारचे घटक असतील असं सांगण्यात आलेलं होतं वायस रॉयची काउन्सिल वायस रॉयच्या काउन्सिलमध्ये दोन प्रकारचे घटक एक म्हणजे राखीव खाती दुसरं म्हणजे सोपी खाती जसं केंद्रीय प्रांतिक स्तरावर होते एकोणीशे एकोणीसच्या कायद्याने तशाच प्रकारची रचना केंद्रीय स्तरावर एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने दिली होती लक्षात घ्या वॉयसरॉय रॉय मदत करण्यासाठी काउन्सिल असेल या काउन्सिलचे दोन भाग एक म्हणजे सोपीव खात्याचे मंत्री आणि दुसरं म्हणजे राखीव खात्याचे सल्लागार ओके समजून घ्या मग आता हे जे सोपीव खात्याचे मंत्री असतील ते कुणाला जबाबदार असतील तर फेडरल कायदे मंडळाला जबाबदार असतील फेडरल कायदे मंडळ लक्षात घ्या मग फेडरल कायदे मंडळ कसं असेल द्विगृही असेल समजून घ्या हे प्रश्न एक्झाम मध्ये येतात बरं का आणि आलेले आहेत तुम्ही क्वेश्चन पेपर अनालिसिस केले की तुमच्या लक्षात अशा प्रकारचे क्वेश्चन ऑलरेडी विचारले जात आहेत फेडरल कायदे मंडळ समजून घ्या फेडरल कायदे मंडळ तर हे फेडरल कायदे मंडळ द्विगृही होतं आणि द्विगृही फेडरल कायदे मंडळ हे ऑलरेडी एकोणीसशे सत्त एकोणीशे एकोणीसशे कायद्यानं तयार केलं होतं एकोणीशे पस्तीसच्या कायद्यांना कंटिन्यू केलं होतं लक्षात घ्या फेडरल कायदे कायदे मंडळामध्ये लक्षात घ्या की मग ओके काउन्सिल आणि असेंब्ली यांचा समावेश होता सो फेडरल कायदे मंडप आता लक्षात की फेडरल सूचीमध्ये आता डेफिनेटली काय असेल की फेडरेशनची निर्मिती आणि त्याच्यामध्ये केंद्र आणि प्रांत असतील केंद्र आणि प्रांत यांच्यामध्ये काय होईल विषयांची मागणी होईल आणि काही विषय विशे? प्रांतिक विषय असतील प्रांतिक सूचीमधले आणि काही विषय केंद्र सूचीमधले विषय असतील लक्षात आता हे जे फेडरल सूची किंवा केंद्र सूचीमधले जे विषय होते त्या विषयांचा राखीव आणि सोपीव अशा पद्धतीनं वर्गीकरण केलं जाईल पहिला मुद्दा समजून घ्या आणि मग जे महत्वाचे विषय होते महत्वाचे विषय कोणते होते संरक्षण परराष्ट्र संबंध धार्मिक बाबी आदिवासी जमाती किंवा टोळी प्रदेशाचा कारभार हे विषय कंपल्सरीली राखीव ठेवले जातील आणि गव्हर्नर जनरल या विषयांचा कारभार तीन सल्लागारांच्या मदतीने पार पाडेल ओके इथं समजून घ्या इथं मग किती असतील तीन सल्लागार असतील आणि विषय कोणते होते आताच आपण बघितलं संरक्षण परराष्ट्र संबंध धार्मिक बाबी समजून घ्या ओके संरक्षण त्यानंतर फॉरेन रिलेशन्स परकीय संबंध परराष्ट्र संबंध परकीय संबंध धार्मिक बाबी आणि आदिवासी प्रदेशांचं मॅनेजमेंट धार्मिक बाबी आणि ट्रायबल एरिया मॅनेजमेंट हे जे विषय होते हे राखीव असतील आणि इतर सर्व विषय जे होते ते सोपे होते आणि सोपी विषयांच्या बाबतीमध्ये मंत्री नेमले जातील आणि हे मंत्री आपल्या कारभारासाठी आपल्या निर्णयासाठी फेडरल कायदे मंडळाला जबाबदार असतील अशा प्रकारची दुहेरी स्वरूपाची रचना केंद्र स्तरावर निर्माण झाली होती हे लक्षात घ्या आणि इतर विषयांचा कारभार बघण्यासाठी गव्हर्नर जनरलच्या मदतीला कमाल दहा सदस्यांची मंत्री परिषद असेल म्हणजे या ठिकाणी मंत्र्यांची संख्या आणि राखीव सदस्यांची संख्या सुद्धा डिफाईन केलेली लक्षात घ्या दहा सोपीव खात्याचे मंत्री आणि राखीव खात्याचे सल्लागार तीन असतील अशा प्रकारची ही रचना केंद्र स्तरावर करण्यात आली होती राज्य कारभाराची ज्या विषय सूची होत्या लक्षात घ्या राज्यकारभाराच्या विषयांचे तीन मध्ये वर्गीकरण केलं गेलं के फेडरल सूची प्रांतिक सूची आणि समवर्ती सूची तर ही स, ही जी संकल्पना आहे ती सध्याच्या घटनेमध्ये सुद्धा आहे फक्त आपण ओके या ठिकाणी फेडरल सूची प्रांतिक सूची असे शब्द वापरत नाही युनियन लिस्ट स्टेट लिस्ट असे शब्द वापरतो त्या काळामध्ये फेडरल प्रांतिक आणि कॉन्करंट समवर्ती असे शब्द वापरण्यात आलेले आहेत ओके आणि उर्वरित विषय ज्याला आपण ओके रेस्ट सब्जेक्ट आपण ज्याला म्हणतो उर्वरित विषय शेष अधिकार आपण ज्याला म्हणतो शेष अधिकार रेसिड्युरी पॉवर्स इंग्रजीमध्ये रेसिडिओरी पॉवर आपण ज्याला म्हणतो तर त्या लक्षात घे गव्हर्नर जनरलच्या ताब्यामध्ये किंवा अधिक अखत्यारीमध्ये सोपवण्यात आल्या होत्या आपल्याला काय दिसतं शेष अधिकार कुणाकडे असतात सांगू शकता तुम्ही मला या ठिकाणी कॉमेंट बॉक्समध्ये शेष अधिकार कुणाकडे असतात ओके जरा सांगा मला तर पण या ठिकाणी एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने एक बदल केला होता किंवा एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने शेष अधिकार हे गव्हर्नर जनरलच्या ताब्यामध्ये दिले होते ना ते फेडरल कायदे मंडळाकडे दिले होते ना ते प्रांतिक कायदे मंडळाकडे दिले होते ते गव्हर्नर जनरलच्या ताब्यात दिले होते कारण गव्हर्नर जनरल कोण होता गव्हर्नर जनरल हा राणीचा राजाचा म्हणजे क्राऊनचा प्रतिनिधी होता आणि म्हणून अशा प्रकारचे मिस्लॅनियस ओके वैशिष्ट्यपूर्ण विषय असतील तर त्या बाबतीमध्ये ओके भारतीय कायदे मंडळांकडे कुठले अधिकार न देता त्या ठिकाणी ब्रिटिश प्रतिनिधीचा अधिकार कायम ठेवला गेला होता हे याचं वैशिष्ट्य आहे प्रांतिक कारभाराच्या बाबतीमध्ये एक अत्यंत महत्वाची तरतूद आता केल्या गेल्या लक्षात की हा फार महत्वाचा पॉईंट आहे आणि याच पॉईंटवरून पुढचं राजकारण घडलं होतं ज्याला आपण एकोणीसशे सदतीसच्या निवडणुका काँग्रेसचे प्रांतिक मंत्रिमंडळ हा जो मुद्दा आपण ऑलरेडी बघितलेला आहे तर ते राजकारण कुठून सुरू झालं होतं ते राजकारण राज ह्या पर्टिक्युलर पॉईंट पासून सुरू झालं होतं लक्षात घ्या सो प्रांतिक कारभाराचा विचार केल्यास आपल्याला काय दिसतं असं सांगण्यात आलं होतं की प्रांतिक कारभाराचा जो मुख्य असेल तो गव्हर्नर असेल आणि तो राज्य प्रमुखाचा राज्यप्रमुख म्हणजे व्हॉइस राय ओके प्रांतामधला प्रतिनिधी म्हणून काम करेल ओके आधी तशीच कंडिशन आहे राज्यपाल कोण असतो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून काम करतो तशा प्रकारची कंडिशन तो मुख्य जो असेल गव्हर्नर असेल आणि गव्हर्नरच्या मदतीला मंत्रिमंडळ असेल आणि मंत्रिमंडळ हे प्रांतिक कायदे मंडळांना जबाबदार असेल समजून घ्या ओके बघा इथं या ठिकाणी आपल्याला काय दिसेल म्हणजे प्रांतांचा कारभार गव्हर्नरकडे असेल गव्हर्नरच्या मदतीला कोण असेल गव्हर्नरच्या मदतीला काउन्सिल ऑफ मिनिस्टर असेल काउन्सिल ऑफ मिनिस्टर आणि काउन्सिल ऑफ मिनिस्टर आपल्या कारभारासाठी कोणाला जबाबदार असेल कायदे मंडळाला प्रोव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्लीला जबाबदार असेल लक्षात घ्या पी एल ए असेल तुम्ही पी एल ए म्हणजे प्रॉव्हिन्शियल लेजिस्टलेटिव्ह असेंब्ली आणि प्रॉव्हिन्शियल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली कोण निवडून देईल प्रांतांमध्ये लोक निवडून देतील पी फॉर पीपल लोक लक्षात घ्या प्रांतिक लेजिस्लेटिव्ह असेंब्ली निवडून देतील म्हणजे एक प्रकारे आपल्याला काय दिसतं लोकांनी निवडून दिलेल्या ओके प्रांतिक कायदे मंडळातून ज्या पक्षाला बहुमत मिळेल त्या पक्षाचं मंत्रिमंडळ तयार केलं जाईल आणि ते मंत्रिमंडळ गव्हर्नरला ओके प्रांतिक सूचीच्या विषयांच्या कारभारामध्ये सल्ला देणार आहे अशा प्रकारची कंडिशन म्हणजे आज जशी व्यवस्था आपण दिसते ना तशा प्रकारची व्यवस्था लक्षात घेतली प्रॉव्हिन्शियल ऑटोनॉमीचं तत्व असंही म्हटलं गेलं कारण प्रांतिक स्तरावर एक प्रकारे लक्षात घेत जबाबदार शासन पद्धती कायद्याने स्वीकारण्यात आलं होतं ओके मुद्दा तुम्ही समजून घेतला पाहिजे आता एकूण प्रांत किती होते अकरा होते मग अशा अकरा कायदे मंडळ अकरा प्रांतांमध्ये अकरा कायदे मंडळ तयार केले जातील पण काही प्रांतांमध्ये द्विगृही कायदे मंडळ असतील म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्टिव्ह कौन्सिल विधानसभा विधान परिषद म्हणतो ना आपण तशा प्रकारची कंडिशन मग हे द्विगृही मंडळ कोणत्या कोणत्या प्रांतामध्ये होते मद्रास बॉम्बे बंगाल संयुक्त प्रांत बिहार आणि आसाम सो टोटल अकरापैकी सहा प्रांतांमध्ये द्विगृही मंडळ असेल म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली आणि लेजिस्लेटिव्ह काउन्सिल यांचं अस्तित्व असेल आणि राहिलेल्या पाच प्रांतांमध्ये म्हणजेच वायो प्रांत सिंध मध्य प्रांत पंजाब आणि ओरिसा अशा पाच प्रांतांमध्ये एकच असेंब्ली असेल लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अशा प्रकारची रचना होती हे समजून घ्या ओके अशा प्रकारचा प्रश्न आजही विचारला जातो की कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद आहे आणि किती राज्यांमध्ये विधान परिषद नाही आहे कोणत्यामध्ये आहे कोणत्यामध्ये नाही अशा प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात ओके तर इथं तुम्ही हा मुद्दा समजून घेतला पाहिजे प्रांतिक कायदेमंडळ किती प्रांतांमध्ये होतं सॉरी प्रांतिक कायदे मंडळ तर सगळ्याच अकरा प्रांतांमध्ये होता पण द्विगृही किती प्रांतांमध्ये होता आणि एक गृही किती प्रांतांमध्ये होतं हे तुम्ही इथं समजून घेतलं पाहिजे हा पॉईंट महत्वाचा आहे लक्षात घ्या द्विगृही एक गृही कायदे अशा प्रकारची रचना आणि त्याच वेळा लक्षात घ्या फेडरल न्यायालयाची स्थापना करण्यात आली होती साहजिकच या ठिकाणी काय का दिसेल आपल्याला की जेव्हा तुम्ही फेडरेशन स्थापन करता त्यावेळेला मग वाद निर्माण होऊ शकतो आणि एक लक्षात घ्या दोन गोष्टी आहेत एक म्हणजे फेडरेशन स्थापन केलं गेलं फेडरल स्ट्रक्चर स्वीकारलेलं आहे फेडरल स्ट्रक्चर स्वीकारलेलं आहे आणि त्याच वेळा प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमीचं तत्व आहे प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी केस अपने प्रोविन्शियल ऑटोनॉमी अक्र प्रांत होते पी वन, पी टू असली तो, पी वन, एक पी टू प्रांत तीन पी थ्री प्रांत तीन पी फोर प्रांत चार एंड सो ऑन तेजन मग है फेडरल गवर्नमेंट सेंटर है केन्द्र है ओके प्रत्येक प्रांत इतर दुसरे इतर प्रत्येक प्रांत प्रांतापास प्रकार स्वायत्त है दिशा सो प्रांतिक स्वायत्तता है लक्षण यह प्रांतिक स्वायत्तता म्हणजे प्रांत मुख्य हो बहुतांश एकमेकांवर अवलंबून नाही आहेत एक प्रकार ते स्वायत्त आहेत आणि त्याचप्रमाणे सेंटर आणि इथं लक्षात घे की सेंटरच्या अखत्यारीमध्ये महत्वाचे विषय होते आणि प्रांतांच्या विषय प्रांताच्या बाबतीमध्ये प्रांता स्वायत्तता होती अशा प्रकारची सिच्युएशन मग या केसमध्ये काय होईल या केसमध्ये प्रांत प्रांतांमध्ये झगडा होऊ शकतो विशिष्ट मुद्द्यांवरून विशिष्ट विषयांवर प्रांत प्रांतांच्यामध्ये संघर्ष होऊ शकतो आणि त्याच्या प्रांत आणि केंद्र यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष होऊ शकतो बरोबर आहे एकीने प्रांत आणि केंद्र यांच्यामध्ये सुद्धा संघर्ष होऊ शकतो अशा परिस्थितीमध्ये ओके हे जे वाद असते फेडरल स्वरूपाचे जे वाद असतील ते मिटवण्यासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण कोर्ट आपल्याला हवा आणि ते म्हणजे फेडरल कोर्ट म्हणून हा मुद्दा समजून घ्या या ठिकाणी एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने फेडरल न्यायालयाची स्थापना केली होती हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याच वेळेला एक अत्यंत महत्वाची अशी तरतूद या ठिकाणी सांगितली गेली ते म्हणजे भारत मंत्र्याची परिषद एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने बरखास्त केली होती आपण तुम्ही समजून घ्या तुमचा एम असेल ओके फेडरल न्यायालयाची तर सोपं आहे पण भारत मंत्र्याची परिषद बरखास्त केली जाईल हा पॉइंट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे काय होती भारत मंत्र्याची परिषद ओके हा मुद्दा तुम्ही समजून घेतला पाहिजे ओके सेक्रेटरी ऑफ स्टेट ओके हे पद आधीपासून होतं हे आपल्याला माहिती आहे अठराशे अठ्ठावन्न मध्ये काय झालं तर अठराशे अठ्ठावन्न एसओएस इन काउन्सिल निर्माण केली होती बरोबर आहे का भारत मंत्र्याची परिषद एसओएसीन काउन्सिल हे पद निर्माण केलं होतं आणि लक्षात घ्या की आता अठराशे अठ्ठावन्न पासून ते एकोणीसशे पस्तीस पर्यंत एसओएसएन काउन्सिल काम करते आणि भारतीय नेत्यांची मागणी होती एसोएस काउन्सिलला विरोध होता कारण एसओएसएन काउन्सिल भारत मंत्रीची जी परिषद होती ती मध्ये राहून आपला कारभार बघत होती पण पैसा भारतीय तिजोरीतून उचलला जायचा खर्च लंडन मध्ये आणि लंडनच्या दराने हे लोक पगार उचलायचे ओके लंडनचा खर्च त्या ठिकाणी लावला जायचा ओके तर यामुळे लक्षात घ्या की भारतीय तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण पडत होता तर भारतीय नेत्यांचं म्हणणं काय एक तर एसोसिएशन काउन्सिल अॅबॉलिश असोसिएशन काउन्सिल भारतामध्ये एस्टॅब्लिश करा भारता म्हणजे म्हणजे तुम्ही भारतासंदर्भात निर्णय घेता परंतु तुम्ही भारतापासून दूर राहता तुम्हाला भारताची परिस्थिती कशी काय कळेल एवढा लांबून राहून तुम्ही निर्णय कसे काय घेऊ शकता आणि म्हणून असोसिएशन काउन्सिल बरखास्त केली जावी अशी स्थापना काँग्रेसने सुरुवातीपासून केली होती आपल्या पहिल्या अधिवेशनापासून काँग्रेसने सातत्याने ही मागणी केली होती पहिल्या अधिवेशनामध्ये काँग्रेसने जे महत्वाचे ठराव मांडले होते त्याच्यापैकी एक ठराव होता तो म्हणजे भारत मंत्र्याच्या परिषदेच्या बरखास्तीचा ठराव होता हे समजून घ्या आणि सातत्याने टाकलेल्या दबावाला शेवटी कुठेतरी फळ भेटलं असं आपल्याला दिसतं आणि एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने लक्षात घ्या एकोणीशे पस्तीसच्या कायद्याने भारत मंत्र्याची परिषद बरखास्त केली गेली पण एसओएसए पद राहिलं एसओएसए नष्ट होणार नाही लक्षात घ्या ही जी काउन्सिल होती पंधरा सदस्यांची काउन्सिल त्याला देण्यात आली होती ती पंधरा सदस्यांची काउन्सिल बरखास्त केली गेली आणि सेक्रेटरी ऑफ स्टेटला मदती करता सल्लागार दिले होते लक्षात घ्या सो एसओस आणि काउन्सिलर्स किंवा सल्लागार अॅडवायझर्स समजून घ्या एसओएस एस आणि सल्लागार ओके अशा प्रकारचं या ठिकाणी तरतूद करण्यात आली एकोणीसशे पस्तीसच्या कायद्याने मग हे सिच्युएशन शेवटपर्यंत राहिली का तर स्वातंत्र्यापर्यंत लक्षात घे की ही सिच्युएशन राहिली होती आणि त्याच्यानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा आला होता ओके लक्षात घ्या की भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्याने काय केलं होतं आता भारत मंत्री ओके हे जे पद होतं ते नष्ट झालं लक्षात घ्या भारत मंत्री हे पद नष्ट झालं कारण आता भारतावर ब्रिटिशांचं नियंत्रण राहिलंच नाहीये त्याच्यामुळे भारत मंत्री या घ्या आणि भारत मंत्र्याकडे ओके जे काही अधिकार होते किंवा त्याच्या काही जबाबदाऱ्या ज्या होत्या त्या सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कॉमनवेल्थकडे सोपवण्यात आल्या होत्या सो भारत मंत्री हे हो हो पद नष्ट झालं आणि मग काही संबंधित महत्वाच्या बाबी ओके कुणाकडे सोपवल्या गेल्या सेक्रेटरी ऑफ स्टेट इन कॉमनवेल्थ किंवा कॉमनवेल्थच्या सेक्रेटरी ऑफ स्टेट कडे सेक्रेटरी ऑफ स्टेट ऑफ कॉमनवेल्थ वाक्य लक्षात ठेवायचं एकोणीशे सत्तेचाळीसच्या कायद्याने महत्वाचा मुद्दा सोपा आहे अठराशे अठ्ठावन्नच्या आधी एसओएस अठराशे अठ्ठावन्न मध्ये एसओएस इन काउन्सिल पस्तीस पर्यंत कंटिन्यू राहिला पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काय केलं पस्तीसच्या गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ओके एसओ एस ला मदती करता सल्लागार नेमले एकोणीसशे सत्तेचाळीसच्या इंडियन इंडिपेंडन्स ऍक्टने भारतीय स्वातंत्र्य कायद्याने एसओ एसच्या जबाबदार अशा प्रकारचे हे ट्रान्झिशन आहे समजून घ्या या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यामधल्या महत्वाच्या तरतुदी आणि लक्षात घ्या आता आपल्याला काय दिसतं या ठिकाणी एक अट टाकण्यात आली होती अट काय होते हा मुद्दा मी तुम्हाला मागे सुद्धा डिस्कस केला होता म्हणून इथे उल्लेख नाही केला के पण इथं थोडक्यात सांगतो या ठिकाणी लक्षात घ्या या फेडरेशन मध्ये फेडरेशन तयार होण्यासाठी एक अट होती लक्षात घ्या आट आट ने की फेडरेशन कधी प्रत्यक्षात येऊ शकेल त्याच्यासाठी अट होती अट काय होते या ठिकाणी भारतामध्ये जेवढे काही संस्थान राहत आहेत लक्षात घ्या त्या संस्थानामध्ये मिळून एकूण जितकी प्रजा आहे लक्षात घ्या भारतामध्ये जेवढे संस्थान आहेत त्या संस्थानांमध्ये मिळून जेवढी प्रजा आहे त्याच्यापैकी कि किमान पन्नास टक्क्यांचं प्रतिनिधित्व होईल इतके संस्थानिक या फेडरेशन मध्ये येऊ इच्छित असेल ओके या व्यवस्थेमध्ये जर ते जॉईन होऊ इच्छित असतील तरच अशा प्रकारचं फेडरेशन अस्तित्वात येईल नाहीतर फेडरेशन अस्तित्वात येणार नाही आणि लक्षात घ्या की त्यावेळेसच्या बहुतांश संस्थाधिकांनी ओके अशा प्रकारच्या रचनेला नकार दिला होता या फेडरेशन मध्ये जॉईन व्हायला त्यांनी नकार दिला आणि म्हणून ओके फेडरेशन अस्तित्वात येण्यासाठी जी आवश्यक अशा प्रकारची अट होती तरतूद होती ओके ती त्या ठिकाणी पूर्ण नाही झाली लक्षात घ्या आणि ती पूर्ण न झाल्यामुळं लक्षात घ्या ती पूर्ण न झाल्यामुळं आपल्याला काय दिसतं की फेडरेशनची स्कीम अस्तित्वात नाही आली केंद्रीय स्तरावरची स्कीम अस्तित्वात नाही आली पण मग ब्रिटिशांनी असा विचार केला की फेडरेशनची स्कीम अस्तित्वात येऊ शकत नाही तरी सुद्धा लक्षात स्कीम नाही आली तरी प्रांतिक स्कीम मात्र अस्तित्वात येऊ शकते बरोबर आहे की प्रांतांमध्ये जी ऑटोनॉमीचं तत्व होतं तर प्रांतिक ऑटॉनॉमीचं तत्व मात्र प्रत्यक्षात येऊ शकते म्हणून ब्रिटिशांनी प्रांतिक स्तरावरच्या तरतुदी पुढे नेण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता आणि प्रांतिक स्वायत्तता प्रांतांमध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट जबाबदार शासन पद्धती ओके okay, या तत्वाचा त्यांनी आता काय म्हणू आपण त्याला की अंमलबजावणी करायचा निर्णय घेतला आणि परिणामी लक्षात घ्या परिणामी आपल्याला काय दिसतं ओके okay, परिणामी त्यांनी आता प्रांतिक स्वायत्तता प्रांतिक रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट हे त्यांनी प्रत्यक्षात आणण्यासाठी फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस मध्ये निवडणूक आयोजित केल्या होत्या फेब्रुवारी एकोणीसशे सदतीस मध्ये निवडणूक आयोजित केल्या आणि या निवडणुकांमध्ये आपल्याला माहिती आहे की अकरापैकी जवळपास Okay, सा, सा ओके पाच प्रांतांमध्ये काँग्रेसचं सहा प्रांतांमध्ये काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं आणि दोन प्रांतांमध्ये काँग्रेसचं युती सरकार स्थापन झालं होतं ओके हे पॉइंट आपण ऑलरेडी बघितलेले अकराशे एकसष्ट पैकी सातशे सोळा जागांवर काँग्रेसला बहुमत प्राप्त झालं होतं ओके तर हे मुद्दा आपल्यासाठी महत्वाचे आहेत समजून घ्या आता एकोणीसशे पस्तीसचा कायदा त्याच्यानंतर एक महत्वाचा कायदा शिल्लक राहतो लक्षात घ्या तो कायदा म्हणजे इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट आणि इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट आपण ओके okay, सत्तेचं हस्तांतरण हा जो टॉपिक आहे लक्षात घ्या ओके okay, स्वातंत्र्याकडे वाटचाल हा जो पॉइंट आहे म्हणजे एकोणीसशे चाळीस पासून एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये ज्या काही महत्वाच्या घडामोडी घडल्या होत्या त्या घडामोडीच्या संदर्भामध्ये आपण ओके okay, शेवटचा जो पॉइंट असणार आहे तो शेवटचा पॉइंट म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीसचा इंडिया इंडिपेंडन्स ऍक्ट त्याची चर्चा आपण त्यावेळेला करूयात okay? ओके मग तो झाल्यानंतर माझा तुम्हाला सल्ला हा असेल लक्षात घ्या की सगळे कायद्यांच्या नोट्स ज्या असतील त्या एकत्र एका ठिकाणी ठेवा सतराशे त्र्याहत्तर पासून ते एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत सगळ्या कायद्याच्या ठेवा आणि त्याला रिवाइज करत असताना त्या रिवाइज करण्याचा प्रयत्न करा याचा तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण आता लक्षात घ्या ओके पुढच्या महत्वाच्या टॉपिक कडे बघूयात तो म्हणजे संप्रदायवादाचा टॉपिक आपल्या सिलेबसमध्ये असा हा टॉपिक आहे बघा ओके संप्रदायवाद आता आपण कायद्यांचा विकास कॉन्स्टिट्युशन डेव्हलपमेंट हा कव्हर केल्यानंतर आता आपण या टॉपिक कडे बोलणार आहोत ते म्हणजे संप्रदायवाद बघायचं सिलेबस कडे आपण आपल्याला बघा सांप्रदायिकतेचा विकास संप्रदायवाद किंवा सांप्रदायिकतेचा विकास आणि भारताची फाळणी ओके म्हणजे या गोष्टी सांप्रदायिकता म्हणजे काय सांप्रदायिकतेचा विकास कसा झाला आणि त्यामुळे भारताच्या फाळणीचा बॅकग्राऊंड कसं तयार झालं होतं पार्श्वभूमी कशी तयार झाली होती याची चर्चा आता आपल्याला करायची आहे याच्यामध्ये आपला टॉपिक कोणत्या आहेत मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ याच्यामध्ये सर सैद अहमद खान आणि अलीगड चळवळ मुस्लिम लीग आणि अलिबंधू इकबाल आणि जिना यांची चर्चा आपल्याला करायची आहे आणि त्याच हिंदू महासभेचं राजकारण हे आता आपले डिस्कस करण्याचे पॉइंट आहेत हे समजून घ्या सो नाव लेट्स मोव टू दिस पर्टिक्युलर पॉइंट चलो बघा Okay, संप्रदायवाद ओके सांप्रदिकतेचा विकास आणि भारताची फाहनी असं आपल्याला दिलेलं आहे मी तर संप्रदायवाद हा शब्द वापरला कारण मला इथे ही संकल्पना समजावून सांगायची लक्षात घ्या संप्रदायवाद म्हणजे नेमकं काय असतं आता संप्रदायवाद या शब्दाचं इंग्लिश ट्रान्सलेशन आपण जर केलं तर आपल्याला काय दिसतं ओके okay, संप्रदायवाद याचं इंग्रजी भाषांतर आपल्याला काय दिसेल ओके okay, संप्रदायवाद म्हणजे सेक्टरिया समजून घ्या संप्रदायवाद म्हणजे काय निझम पण सेक्टेरियनिझम ओके या शब्दाचा अर्थ पूर्णपणे वेगळा होतो कारण लक्षात घे की जेव्हा आपण संप्रदायवाद म्हणजे आपण ज्या संदर्भामध्ये विचार करतोय ओके हा संप्रदायवाद कशा कशाच्या संदर्भामध्ये आहे हा दोन धार्मिक समुदायांमध्ये लक्षात घे की दोन धार्मिक समुदायांमध्ये दोन धार्मिक समुदायांमध्ये राजकीय वर्चस्वासाठी असणारा संघर्ष या अर्थाने या शब्द वापरला दोन भिन्न दोन भिन्न अशा धार्मिक समुदायांमध्ये ओके वर्चस्वासाठी झालेला संघर्ष वर्चस्वासाठी म्हणा किंवा आपलं महत्व प्रस्थापित करण्यासाठी मला वरच्या सोसायटीचा संघर्ष इथं सिंपल मी असेल दोन धार्मिक समुदायांमध्ये झालेला संघर्ष असा आपण त्याला म्हणू शकतो दोन धार्मिक समुदायांमध्ये इट इज अ कॉन्फ्लिक्ट बिटवीन द टू रिलिजियस कम्युनिटीज कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट इथं संबंधांचा संघर्ष ओके दोन धार्मिक समुदायांमध्ये घडून आलेला संघर्ष म्हणजे संप्रदायवाद पण आताच मी तुम्हाला काय सांगितलं सेक्टेरियन सेक्टरियनिझम सं, शब्दा या शब्दाचा अर्थ ओके लक्षात घ्या की संप्रदायवाद या शब्दाचं इंग्रजी भाषांतर सेक्टेरियनिझम असो तर म्हणजे काय असतं सेक्टारियानिझम म्हणजे काय असतं तर सेक्टारियनिझम सेक्टेरियनिझम या इंग्रजी शब्दाचं भाषांतर काय होतं की त्याचा अर्थ काय असतो एकाच धर्माचे दोन पंथ असे लक्षात घ्या दोन पंथातील संघर्ष दोन पंथातील संघर्ष मुद्दा तुम्ही समजून घ्या दोन पंथामधील संघर्ष दोन पंथांमधला संघर्ष कसा म्हणतात आपल्याला तुम्हाला माहिती आहे की ओके लक्षात एक कॅथोलिक आणि प्रोटेस्टंट हे ख्रिस्ती धर्मामधले दोन पंथ आहेत आणि त्यांच्यामध्ये असणारा मतभेद त्यांच्यामध्ये असणारे वादविवाद किंवा आपण प्राचीन भारताचा इतिहास अभ्यासत असताना आपण हि यान महायान असं बघितलं दिगंबर शेतंबर असं आपण म्हणतो लक्षात घ्या तर हे दोन एकाच धर्मामधले दोन पंथ असतील आणि या दोन पंथांच्या अनुयायांमध्ये ओके त्या धर्माच्या तत्वांमधून तत्वांबद्दल असणारा जो संघर्ष आहे त्याला आपण ओके सेक्टरियनिझम असं म्हणतो म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल संप्रदायवादात हा एक असा एक शब्द आहे ओके ज्याला भारताच्या संदर्भामध्ये सेक्टरिझम सेक्टारियनिझम हा शब्द वापरता येणार नाही मग लक्षात घ्या संप्रदायवादासाठी संप्रदायवाद ओके या शब्दासाठी योग्य असा शब्द कोणता वापरला जातो योग्य असा शब्द आहे ओके समजून घ्या कम्युनालिझम इंग्रजीमध्ये याला कम्युनालिझम असं म्हटलं जातं आपण पॉईंट तुम्ही समजून पाहिजे कम्युनालिझम आणि कम्युला कम्युनिझम याचा मराठी भाषांतर संप्रदायवाद आणि याचा अर्थ काय आहे अर्थ आहे दोन किंवा अधिक धार्मिक समुदायांमध्ये ओके हित झालेला किंवा घडून येणाऱ्या हितसंबंधांचा संघर्ष त्याला आपण कम्युनिझम किंवा संप्रदायवाद असं म्हणतो हे जर लक्षात घ्या या शब्दाबद्दलची चर्चा ओके ही झाली शब्दांबद्दलची चर्चा आता याचा नेमका अर्थ काय आहे संप्रदायवाद म्हणजे काय ओके okay, दोन धार्मिक आता इथे मी तुम्हाला पहिल्यांदा मुद्दा क्लिअर केला दोन धार्मिक समुदायांमध्ये असणारा संघर्ष ओके okay, मग आता एक लक्षात घ्या घ्याच एक्झॅक्टली डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल मी तुम्हाला सांगितलं ते शब्दाचा अर्थ आता संप्रदायवाद ही जी भावना आहे किंवा कम्युनालिझम ही जी भावना आहे याचा नेमका अर्थ काय आहे लक्षात घ्या की कम्युनालिझमची एकदम सोपी अशी व्याख्या मी तुम्हाला सांगतो कम्युनालिझम तर आपल्या या सेशनमध्ये मी शब्द शब्दपूर्वक वापरत असताना शब्दपूर्वक करत असताना कम्युनालिझम हा शब्द वारंवार वापरणारा लक्षात घ्या जातीय संघर्ष असं देखील म्हटलं जात म्हणून लक्षात घे याला निश्चित अशा प्रकारची सध्या नाहीये एमपीएससी पी एस सी संप्रदायवाद दिला म्हणून आपण संप्रदायवाद वापरतो वा परंतु काही इतिहासकार त्याच्यासाठी मराठीमध्ये जातीयवादाचा संघर्ष असा शब्द देखील वापरतात जातीयवादाचा संघर्ष म्हणजे पुन्हा दोन धार्मिक समाजांमधला संघर्ष पण तुम्ही म्हणाल सर जातीवाद म्हणजे कास्टिझम म्हणजे दोन जातींमधला संघर्ष म्हणूनच हा शब्दांचा घोळ्या लक्षात घ्या म्हणून आपण या ठिकाणी इंग्रजी शब्द वापरूयात कम्युनालिझम कम्युनालिझमला मराठी मध्ये संप्रदायवाद असंही काही वेळेला म्हटतं आणि काही वेळेला त्याला जातीयवाद असं सुद्धा म्हटलं जातं हे फ्लेक्झिबल असे टर्म आहे कम्युनालिझम तर so, कम्युनालिझम so, so, या शब्दाचं नेमकं आपल्याला डिफाईन कसं करता येईल व्याख्या कशी सांगता लक्षात घ्या की जेव्हा एखाद्या विशिष्ट धार्मिक समुदायाच्या लोकांसाठी लक्षात घ्या एखादा धार्मिक समुदाय एखादा धार्मिक समुदाय मग तो कोणताही धार्मिक समुदाय असेल कारण आपण हा कोणत्या आता लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही म्हणाल सर ज्ञाती समुदाय जात समुदाय असू शकतो का असू शकतो पण आपण इथं धर्माच्या संदर्भात विचार करतोय म्हणून मी धार्मिक समुदाय हा शब्द करता लक्षात घ्या एखादा धार्मिक समुदाय आणि या धार्मिक दा, दा, समुदायासाठी लक्षात घ्या एखाद्या धार्मिक समुदायाचा एखादा सदस्य असेल एखादा धार्मिक समुदाय त्याचा कोणताही एखादा व्यक्ती असेल सदस्य असेल तर धार्मिक समुदायाच्या सदस्यासाठी एखादा धार्मिक समुदाय आणि या धार्मिक समुदायाचा सदस्य किंवा त्या धार्मिक समुदायाचे सदस्य तर सदस्य आणि या सदस्यांसाठी लक्षात घ्या ओके okay, ओव्हरऑल समाजाच्या ओके okay, सर्व समाजाच्या हितापेक्षा सर्व समाज हितापेक्षा जर तो सर्व समाज हितापेक्षा आपल्या लक्षात घ्या आपल्या किंवा स्वतःच्या आपल्या किंवा स्वतःच्या गटाच्या हिताला स्वतःच्या गट त्याचा जो काही ग्रुप असेल छोटासा धार्मिक गट जो असेल त्याचा किंवा आपल्या स्वतःच्या गट किंवा समुदायाच्या हिताला जर तो जास्त महत्व देत असेल समुदायाच्या हितास जास्त महत्व जर देत असेल तर ती भावना म्हणजे कम्युनारिझम असते लक्षात घ्या म्हणजे संपूर्ण समाजाच्या हितापेक्षा आपल्या स्वतःच्या कम्युनिटीच्या हिताला जास्त महत्व देणं आणि आपल्या कम्युनिटीचं हित इतरांच्या हितापेक्षा जास्त महत्वाचं आहे त्याला प्राधान्य दिलं पाहिजे आणि या हिताला महत्व देत असताना इतर समुदायाच्या घटकांशी इतर समुदायाच्या लोकांशी संघर्ष झाला तरी हरकत नाही अशा प्रकारची जी भूमिका असते त्याला आपण संप्रदायवाद असं म्हणतो हे लक्षात घ्या म्हणजे स्वतःच्या धार्मिक समुदायाच्या हिताला ओके समाजाच्या देशाच्या हितापेक्षा जास्त महत्व देणं त्याला आपण संप्रदायवादाची भावना असं म्हणतो छोटासा महत्वाचा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे मग त्याच वेळेला संप्रदायवादाची अजून एक छोटीशी व्याख्या बिपनचंद्र नावाचे इतिहासकार आपल्याला माहिती आहे ओके मग त्या ठिकाणी बिपनचंद्रांनी काय सांगितलं संप्रदायवादाची व्याख्या करत असताना ते काय म्हणतात लक्षात घे की प्रत्येक व्यक्तीची एक धार्मिक ओळख असते बरोबर आहे ना आपली एक धार्मिक ओळख आपलं एक धार्मिक आचरण असतं आणि त्या धार्मिक आचरणाच्या माध्यमातून आपली धार्मिकता ओळखली जाते म्हणजे कोणी काय म्हणू म्हणून आपण त्याला की जरा जास, जास्त आपण म्हणतो जरा जास्तच धार्मिक आहे जरा जास्तच रिलीजियस आहे हा जरा कमीच रिलीजियस आहे म्हणजे नियमितपणे धर्म धर्माचं आचरण करणारा व्यक्ती असेल पठण मनन करणारा असेल नियमितपणे देवळामध्ये जाणारा असेल किंवा धर्माचे चिन्ह परिधान करणारा असेल तर त्याला आपण म्हणतो जास्त धार्मिक म्हणजे या बाबतीमध्ये थोडासा सलसर अशा प्रकारचा से व्यक्ती असेल तर त्याला आपण म्हणतो कमी धार्मिक ओके थोडक्यात आपली धार्मिक ओळख असते बरोबर आहे आणि धार्मिक ओळख आयडेंटिटी आपण ज्याला म्हणतो ओके तर त्या आपल्या आचरणावरून आपली धार्मिकता हे लक्षात येते हा तुम्ही समजून घ्या पण म्हणजे या ठिकाणी अभिप्रेत काय असं लक्षात घ्या धर्म म्हणजे काय आहे धर्म म्हणजे काय अभिप्रेत लक्षात घे की धर्म म्हणजे मनुष्य आणि ईश्वर यांच्यामधला जो अन्योन्य भाव आहे ओके तो भाव ओळखून घेणं आणि तो भाव म्हणजे धर्म ईश्वर आणि मनुष्य यांच्यामधला जो काही संबंध आहे अन्यन्य भाव आहे तो प्रत्यक्षात आणण्यासाठी म्हणजे ईश्वराच्या अधिकाधिक समीप पोचण्यासाठी ओके ईश्वराची जे काही इच्छा आहे असं आपल्याला वाटतं त्याच्या पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करणं मग त्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करणं भक्ती मार्ग असेल कर्म कर्मकांडाचा मार्ग असेल कर्म मार्ग असेल किंवा इतर कोणते मार्ग असेल से ज्ञानोपासना असेल किंवा ध्यानधारणा करणं असेल ध्यान मार्ग ध्यानाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मेडिटेशनच्या माध्यमातून देखील ईश्वराची अनुभूती घेता येते असं म्हटलं गेलेलं आहे ओके उपनिषदांचा एक मार्ग आहे त्याच्यानंतर भक्ती मार्ग आहे कर्मकांडांचा मार्ग आहे तसंच वेग इतर धर्मांमध्ये इतर मार्ग आहेत धर्म स्थळामध्ये जाणं प्रार्थना करणं बरोबर आहे की नाही अशा प्रकारचे मार्ग सांगितलेले आहेत धर्मग्रंथांचं पठण करणं तर हे सुद्धा मार्ग आहेत लक्षात घ्या ईश्वराच्या इच्छेच्या पूर्ती करण्याचे तर मग हे धर्माचं स्वरूप आहे या ठिकाणी होत आहे काय मग इथं एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीकडून काय अपेक्षित आहे तो ज्या काही धर्माचं पालन किंवा ज्या काही धार्मिक तत्वांचं तो पालन करतोय त्या तत्वांचं पालन करत असताना लोकांचं एक सार्वजनिक जीवन सुद्धा लक्षात घ्या एक त्याचं वैयक्तिक जीवन आहे आणि त्याचं वैयक्तिक जीवन आणि त्याच्या धर्माच्या लोकांचं त्याच धर्माच्या लोकांसोबत एकत्र राहणं हा एक जीवनाचा भाग आहे पण त्याचबरोबर तो इतर धर्माच्या लोकांसोबत सुद्धा नियमितपणे मिसळतो त्याचे जे आर्थिक व्यवहार आहेत त्याचे जे सामाजिक इंटरॅक्शन आहे त्याचे जे राजकीय व्यवहार आहेत ते काय फक्त त्याच्या स्वतःपुरते नाहीयेत किंवा त्याच्या धर्माच्या लोकांपुरते सुद्धा नाही आहेत तर त्याचे जे लक्षात घ्या की आर्थिक सामाजिक आणि राजकीय व्यवहार जे आहेत ते इतर समुदायाच्या लोकांसोबत सुद्धा आहेत मग अशा परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीकडून अपेक्षित काय असं लक्षात घ्या त्या व्यक्तीकडून हे अपेक्षित असतं की त्यांना त्याच्या ज्या धार्मिक भावना आहेत त्याची जी धार्मिक ओळख आहे ती त्यांना स्वतःपुरती आणि आपल्या धर्माच्या लोकांपुरती मर्यादित ठेवायला पाहिजे आणि जेव्हा तो इतर धर्माच्या लोकांस प्रति तो मिसळतो ओके इतर धर्माच्या लोकांप्रती तो एकत्र येतो किंवा त्यांच्यासोबत तो, तो मिसळतो एकत्रपणे व्यवहार करतो त्यावेळेला त्याने त्याच्या वैयक्तिक ज्या काही धार्मिक भावना असतील आणि जे काही धार्मिक हित आहे ते त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे आणि त्या समुदायामध्ये ओव्हरऑल समूहामध्ये ओव्हरऑल समाजामध्ये त्याने मिळून मिसळून राहिलं पाहिजे म्हणजे आपल्या धार्मिक भावनांना आणि धार्मिक आचरणांना सामूहिक किंवा सार्वजनिक जीवनामध्ये दे, येऊ न देणं ओके हे आयडियली आहे हे आदर्श आहे त्यालाच आपण धर्मनिरपेक्षता असं म्हणतो लक्षात घ्या धर्मनिरपेक्षता म्हणजे काय धर्माचं पालन करायचं पण वैयक्तिक स्तरावर धर्माचं पालन करायचं परंतु आपल्या धार्मिक घटकांच्या बरोबरीने करायचं पण जेव्हा आपण इतर लोकांसोबत मिसळतो लक्षात घ्या इतर लोकांसोबत जेव्हा आपलं इंटरेक्शन होतं तेव्हा आपण आपला धर्म आणि आपल्या धार्मिक भावना बाजूला ठेवायच्या आणि इतरांसोबत मिसळलं पाहिजे आणि अशाच प्रकारची वर्तणूक इतर धर्मांच्या लोकांची सुद्धा ओके असली पाहिजे तर आपण खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्षतावादी समाज सेक्युलरिझम आपण ज्याला म्हणतो तर ती सेक्युलरिझमची संकल्पना असतात आणू शकतो ओके ते तुमच्या लक्षात आलं असेल सेक्युलरिझम म्हणजे काय आता कम्युनालिझम म्हणजे काय तर कम्युनालिझम म्हणजे एखादा व्यक्ती लक्षात घ्या एखाद्या व्यक्ती जेव्हा त्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये एखाद्या व्यक्ती त्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये म्हणजे सार्वजनिक जीवना जे बाबींमध्ये जेव्हा तो आर्थिक व्यवहार करतो तो राजनैतिक व्यवहार करतो राजकीय विचार मांडतो राजकीय व्यवहार करतो मतदान करतो अशा सारख्या गोष्टी राजकीय व्यवहार करतो किंवा तो सामाजिक इंटरॅक्शन करतो सामाजिक व्यवहार करतो इतर लोकांशी मिसळतो त्यावेळेला जर तो त्याच्या धार्मिक भावना मध्ये आणत असेल आणि त्या धार्मिक भावनांच्या आधारे कुणाशी कशा प्रकारचे संबंध ठेवायचे कुणाला जवळ करायचं आणि कुणाला दूर करायचं हे जर तो ठरवत असेल तर असा व्यक्ती कम्युनल असतो आणि त्याच्या या वृत्तीला कम्युनलिजम असं म्हटलं जातं म्हणजे थोडक्यात पुन्हा तेच झालं ओके संपूर्ण समाजाच्या हितापेक्षा स्वतःच्या गटाच्या किंवा समुदायाच्या हिताला जास्त महत्त्व देण्याची वृत्ती म्हणजे कम्युनालिझम असतं बरोबर आहे की नाही साधी सोपी व्याख्या झाली कम्युनालिझमची ओके आता एक लक्षात एकदम सोपी व्याख्या आहे तुम्ही जर डिक्शनरी काढल्या सोशलॉजीची पुस्तकं जर काढून बघितले तर तुम्हाला एकदम किचकट किचकट अशा प्रकारच्या व्याख्या असतील मी तुम्हाला एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये संप्रदायवाद का आहे ते सांगितलेलं आहे संपूर्ण समाजाच्या हितापेक्षा आपल्या स्वतःच्या धार्मिक गटाच्या धार्मिक समुदायाच्या हिताला जास्त महत्व देणं आपल्या धार्मिक समुदायाचं हित सर्वोपरी माना ओके याला संप्रदायवादाची भावना असं म्हणतो मग ही वैशिष्ट्यपूर्ण लक्षात घ्या भारतामध्ये प्रामुख्याने दिसते कारण भारतामध्ये विविध समुदाय त्याच्यामध्ये सुद्धा हिंदू समुदाय आणि मुस्लिम समुदाय यांच्यामध्ये हा एक संघर्ष आपला दिसून येतो याला आपण कम्युनलिझम म्हणतो हे लक्षात घ्या सो संप्रदायवाद आता संप्रदायवादाच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या आपल्याला सिलेबसमध्ये पॉईंट काय दिलेला आहे मुस्लिम राजकारण आणि स्वातंत्र्य चळवळ मुस्लिम राजकारण स्वातंत्र्य चळवळ या अनुषंगाने सर सैद अहमद खान आणि अलीगड चळवळ मुस्लिम लीग अली बंधू इकबाल आणि जिना असे पॉईंट्स आपल्याला मेन्शन केलेले आहेत हे लक्षात घ्या तर हे पॉईंट आपल्याला या सेशन मध्ये एक्सप्लेन करायचे आहेत ओके या ठिकाणी मी थोडक्यात तुम्हाला हे सांगेन की संप्रदायवाद ज्याला आपण कम्युनलिझम असं म्हणतो तर कम्युनलिझमचा उदय कसा झाला होता या संदर्भामध्ये काही महत्वाचे मुद्दे सांगितले गेलेले आहेत कम्युनलिझम ही जी भावना आहे त्या भावनेचा एकदम ब्रीफमध्ये सांगतो लक्षात घ्या आणि मग आपण अलीगड चवळीकडे वळणार आहोत तर कम्युनलिझम ही जी टेंडन्सी आहे याचा भारतामध्ये उदय कसा झाला होता त्या संदर्भामध्ये काही फार महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगणार आहे जे मुद्दे आपल्या एक्झामसाठी आवश्यक आहेत आता जसं तुम्ही बघितलं की आपण जो सिलेबस आता बघितलं तर सिलेबसमध्ये कम्युनलिझमच्या उदयाची कारण असं काही मेन्शन नाही केलेलं आहे पण जर तुम्ही क्वेश्चन पेपर अॅनालाइज केला तर तुमच्या लक्षात येईल की याच्यावर ऑलरेडी एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारण्यात आलेले आहेत सो कम्युनॅलिझम समजून घ्या कम्युनालिझम कम्युनालिझमचा जो उदय होता त्याच्या संदर्भात काय करणं सांगितलं गेली तर पहिलं कारणा संदर्भामध्ये सांगितलं गेलेलं आहे म्हणजे वहाबी चवळ लक्षात घ्या वहाबी चवळ काय होती वहाबी चवळ माहिती का तुम्हाला वहाबी चळवळ आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आठवत असेल ओके ब्रिटिश सत्तेविरुद्ध झालेले उठाव हा पॉईंट जेव्हा आपण बघितला होता तेव्हा सय्यद अब्दुल वहाब यांनी वहाबी चवळ सुरू केली होती असं आपण बघितलं होतं ओके थोडक्यात मी रिकॅप करतो लक्षात घ्या रिवाईज करतो मुद्दा महत्वाचा आहे सय्यद अब्दुल वहाब जे होते त्यांनी अरब स्थानामध्ये अरब प्रदेशामध्ये व्हाबी चळवळीची रुजवणूक त्यांनी केली होती आणि काय हे, होता हेतू या व्हाबी चळवळ स्थापन करण्यामागे त्यांना इस्लाम धर्माचं शुद्धीकरण करायचं होतं तर त्यांचं काय म्हणणं होतं काळाच्या वगामध्ये इस्लाम धर्मामध्ये अनेक गैर इस्लामिक प्रथांचा शिरकाव झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये इस्लामला त्याच्या मूळ स्वरूपामध्ये आणणं आवश्यक आहे आणि एक प्रकारे शुद्धीकरणासाठी म्हणून त्यांनी व्हाबी चळवळ सुरू केली होती हा पॉईंट आपण बघितला होता ओके त्याच्यानंतर मग शाह अलीउल्ला नावाचे भारतामध्ये दिल्लीमधले एक सुफी संत होते या शहाबली उल्लाह नावाच्या व्यक्तीनं ना ही व्हावी चवळी भारतामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि या शाह अली उल्लाहाचे लक्षात घ्या की त्यांचे शिष्य कोण होते हा मुद्दा आपण बघितला होता बरेलीचे सय्यद अहमद आणि या बरेलीच्या सय्यद अहमद यांनी व्हावी चळवळीला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे आता ही मुस्लिम धर्मामधली अंतर्गत सुधारणा चळवळ न राहता लक्षात घ्या आधी काय स्वरूप आहे अधिक काय स्वरूप आहे आधी स्वरूप होतं की मुस्लिम धर्मामधली एक अंतर्गत सुधारणा चवळ त्याच्यामुळे इतरांना काही घेणं देणं नाही लक्षात घ्या कारण या चवळीचा हेतू काय इस्लाम धर्मामधला गैर इस्लामिक प्रथांचं उच्चाटन करणं थोडक्यात इस्लामच्या मार्गानुसार अनुसरण करणं मग एखादा व्यक्ती एखादा मुस्लिम व्यक्ती इस्लाम धर्मानुसार आचरण करायचा प्रयत्न करत असेल इतरांची अडकटी असण्याचं काही कारण नाही म्हणजे एक अंतर्गत सुधारणा चवळ परंतु हे जे बरेले जे सह्यदमद होते ओरिएंटेशन देण्याचा प्रयत्न केला होता वेगळं ओरिएंटेशन काय होतं पॉईंट तुम्ही समजून घ्या वेगळं ओरिएंटेशन म्हणजे त्या ठिकाणी सय्यद अहमद यांनी त्यांना त्या चवळीला राजकीय स्वरूप देण्याचा प्रयत्न केला या टप्प्यामध्ये आपल्याला काय दिसतं पंजाबमध्ये महाराजा रणजित सिंग याची सत्ता स्थापन झाली होती आणि बंगालमध्ये ब्रिटिशांची सत्ता दृढ होत गेलेली होती लक्षात घ्या म्हणून आता या व्हाबी चवळीचा हेतू काय होता वहाबी चवळीचा हेतू होता बंगालमधून ब्रिटिश सत्तेचं उच्चाटन करणं पंजाबमधून ओके शीख सत्तेचं उच्चाटन करणं आणि मग त्या ठिकाणी असणारा मुस्लिम राजकीय वर्चस पुन्हा प्रस्थापित करणं म्हणजे या ठिकाणी काय केलं गेलं मुस्लिम राजकीय इस्लामिक राजकीय वर्तसं प्रस्थापित करण्यासाठी या चळवळीला ओरिएंट केलं गेलं तर लक्षात घ्या म्हणजे आज आपल्याला काय दिसतं की धार्मिक हितसंबंध राजकीय हितसंबंधांच्या संदर्भाने महत्वाचे ठरतात म्हणून याला आपण कम्युनालिझम असं म्हटलं गेलं वहाबी चळवळ आता तुम्ही म्हणाल सर मग व्हावी चळवळीचा हिंदू मुस्लिम संघर्षाशी काय संबंध आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या की असं सांगितलं गेलं की व्हावी चळवळीने आपलं ध्येय विषद करत असताना त्यांनी काय सांगितलं की त्यांना ओके इस्लामचं वर्चस्व स्थापन करायचंय आता इस्लामचं वर्चस्व स्थापन करायचंय हे संकल्पना त्यांनी पंजाब आणि बंगालच्या संदर्भामध्ये वाढली मांडली होती लक्षात घ्या ओके त्या ठिकाणी असं म्हटलं गेलं की ही चळवळ जी होती त्यांनी हिंदू समुदायाच्या हितांना टार्गेट नव्हतं केलं मुस्लिम सम, मुस्लिम समुदायाच्या हिताची पुनर्स्थापना करणं बंगाल आणि पंजाबच्या संदर्भामध्ये पण त्यांनी जे ध्येय त्यांनी जास्तीत जास्त वोकली त्यांनी सांगायला सुरुवात केली होती सातत्याने सांगायला सुरुवात केली होती की त्यांना जे इस्लामची पुनर्स्थापना करायची त्याच्यामुळे साहजिकच काय होईल की काही हिंदू नेत्यांच्या मनामध्ये संशयाची किंवा शंकेची भावना निर्माण झाली होती आणि म्हणून त्यांनी सुद्धा आता लक्षात घे की हिंदू धर्मियांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता तसं आपल्याला काय दिसतं की आर्य समाजाचं माध्यम असेल किंवा नंतर एकूण अठराशे ऐंशीच्या दशकामध्ये काय पंजाबमध्ये हिंदू सभांचं आयोजन व्हायला सुरुवात झालं होतं परिषद आपण ज्याला म्हणतो हिंदू सभांचं बैठकांचं आयोजन व्हायला सुरुवात झाली होती तर व्हावी चळवळीनं काय केलं कुठेतरी आपल्याला काय दिसत की जेव्हा करणं हे जेव्हा सांगितलं गेलं साहजिकच जर अशा प्रकारची व्यवस्था प्रस्थापित झाली तर आपलं स्थान त्याच्यामध्ये काय असेल असं आता हिंदू समुदायामधल्या काही घटकांना वाटायला लागलं आणि त्यांनी संघटित व्हायचा प्रयत्न केला होता आणि थोडक्यात आपल्याला काय दिसतं धर्माच्या आधारावर संघटन करण्याचा प्रयत्न आणि म्हणून मग लक्षात घे की संप्रदायवादाच्या उदयामध्ये वहावी चवळीचं योगदान महत्वाचं मानलं गेलेलं आहे हा पॉईंट समजून घ्या ओके दुसरं स्पष्टीकरण या ठिकाणी काय दिलं गेलं लक्षात लग घ्या अलीगड चव्हा अलीगड चवळ बद्दल आपण बोलणार आहोत अलीगड चव्हा त्यानंतर तिसरा घटक काय सांगितलं गेलं लक्षात घ्या तिसरा घटक होता ओके तो म्हणजे ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा नीती ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा ही नीती जी होती ते त्याच्या मागचे कारणीभूत घटक सांगितलेला आहे रूल पॉलिसी ऑफ द ब्रिटिश ओके डिव्हाइड अँड फोडाणे राज्य करते तर काय होते ही फोडा आणि राज्य फोडाणे राज्य करते तर बेसिकली होत आहे काय लक्षात घ्या की ब्रिटिशांच्या एक लक्षात आलं की जेव्हा ब्रिटिशांची सत्ता आता भारतामध्ये दृढ होत चाललेली आहे पण मग ब्रिटिशांची सत्ता दृढ होत असताना त्याला भारतीयांकडून विरोध सुद्धा झाला होता अठरा सत्तांचा उठाव झालेला आहे हे आपल्याला माहिती आहे आता ब्रिटिशांनी कसा बसा अठरा सत्तांचा उठाव दडपला पण आता ब्रिटिशांसाठी काय आवश्यक आहे अशा प्रकारची घटना पुन्हा घडायला नको ना आणि जर पुन्हा जर अशा प्रकारची घटना घडली असेल तर ब्रिटिशांची सत्ता मग धोक्यामध्ये आली असते लक्षात घ्या मग ब्रिटिशांनी काय केलं मग ब्रिटिशांनी आता आपली सत्ता दृढ करण्यासाठी आवश्यकता आहे मग हे करत कर असताना आपले खरे शत्रू कोण आहेत खरा धोका आपल्याला कोणाकडून आहे ओके आपल्याला खरं आव्हान कोणाकडून आहे हे जाणून घेण्याचा ब्रिटिशांनी प्रयत्न केला ओके आता इथे एक महत्वाचा मुद्दा तुम्ही समजून घेतला पाहिजे ओके अठराशे सत्तावन्नच्या उठावा दरम्यान आपल्याला काय दिसतं की वहाबी चळवळीच्या कार्यकर्त्यांची भूमिका महत्वाची होती आणि म्हणून ओके ब्रिटिशांचा असा समज झाला होता की अठराशे सत्तावन्नच्या उठावामागे मुस्लिम नेतृत्व आहे मुस्लिम घटक आहेत असा ब्रिटिशांचा समज झाला आणि म्हणून अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर मुस्लिम समुदायाला दडपण्याचे ओके मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाले होते सो मुस्लिम समुदायाच्या घटकांवर ओके अठराशे सत्तावनच्या उठावानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय अत्याचार झाले होते आणि मग ब्रिटिशांना काय वाटलं की आपण मुस्लिम समुदायाच्या घटकांचं जर आपण ओके लक्षात घे की दमन जर केलं तर आपल्या पुढे असणार आव्हान कमी होईल नेहमी आपण थोडेसे सुरक्षित राहू असं ब्रिटिशांना वाटलं होतं पण हळूहळू ही गोष्ट ब्रिटिशांच्या लक्षात द्यायला लागली की भारतामधला जो इस्लामिक समुदाय आहे ओके हा तितकासा संघटित नाहीये जेवढं ब्रिटिशांना वाटत होतं संघटित राहण्यासाठी तुम्हाला काय पाहिजे तुम्हाला त्या आधुनिक शिक्षणाचं एक्सपोजर पाहिजे आधुनिक संकल्पना तुमच्यामध्ये रुजल्या पाहिजेत आणि तुम्ही तेवढं संघटित झालं पाहिजे जर तुम्ही संघटित झालात तर तुम्ही आव्हान देऊ शकाल पण मग ब्रिटिशांच्या लक्षात आलं की ओके भारतामधला जो मुस्लिम समुदाय आहे ओके तो सामाजिक आर्थिक स्तराचा सा जर विचार केला अवेकनिंगचा जर विचार केला तर तो तितकाच अजून पुढे गेलेला नाहीये की तो ब्रिटिशांना आव्हान देण्याचा तेवढा प्रभावीपणे विचार करू शकेल म्हणजे ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आपल्यासाठी खरं आव्हान ओके मुस्लिम समुदायाचे घटक होऊ शकत नाहीत आपल्या समोर खरं आव्हान कोणाचं आहे हे जेव्हा ब्रिटिशांनी ओळखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं लक्षात घ्या की ब्रिटिशांना असणार खरं आव्हान हे भारतामध्ये नव्याने उदयाला येणाऱ्या या मध्यम वर्गाचं होत हा मध्यम वर्ग कोण होता तर लक्षात की हे मध्यम वर्ग हे ब्रिटिश शिक्षणामध्येच पारंगत झालेले आहेत ब्रिटिशांनी त्यांना दिलेलं शिक्षण ओके हे त्यांनी घेतलं एवढंच नाही त्यांनी फक्त भारता मंत्र शिक्षण का नाही एक विशिष्ट टप्पा त्यांनी भारतामध्ये शिक्षणाचा पार केल्यानंतर इथून ते विलायतेमध्ये सुद्धा गेले विलायतेमध्ये जाऊन त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं त्या ठिकाणी काय म्हणू आपण त्याला की युरोपमध्ये असणाऱ्या मुक्त वातावरणाचा त्यांनी अनुभव घेतला त्या ठिकाणी लोकशाही संस्था कशा काम करतात हे त्यांनी बघितलं उदारमतवाद कसा आहे मुक्त आर्थिक व्यापार कसा चालतो मुक्त अर्थव्यवस्था कशी काम करते उद्योगधंदे त्या ठिकाणचे कसे आहेत त्यांची भरभराट कशी चालू आहे हे त्यांच्या लक्षात आलं ओके आणि मग त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली की ब्रिटनच्या भरभराटीचं कारण म्हणजे भारतामधून नेलं गेलेला एवढा मोठा पैसा ओके ड्रेन ऑफ वेल्थ आपल्याला माहिती आपण ऑलरेडी बघितलेलं होतं आर्थिक निसरणाचा सिद्धांत पण त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली लक्षात घ्या की जर भारतामधली संपत्ती लोटत ब्रिटिशांनी एवढी स्वतःची प्रगती जर साध्य केली असेल तर ही प्रगती ही संपत्ती जर भारतामध्येच राहिली ओके okay, संपत्ती भारतामध्ये राहिली तर भारताची किती जास्त प्रगती होईल आता समजून घ्या मग आता त्यांचं उद्दिष्ट काय असेल की भारताला पुन्हा ओके okay, लक्षात घ्या की भारत ओके okay, कारण जर अशा पद्धतीने झालं असतं ओके okay, भारत जर स्वतःच्या पावर भारतीय भारतीय लोक स्वतःच्या पावर जर उभे राहिले असते तर साहजिकच नेतृत्व कोणाकडे आलं असतं या मध्यम वर्गाकडे आलं असतं कारण ओके लक्षात घ्या की पुढारखे विचारांचे हेच लोक होते बाकी समुदाय अजूनही मागास अवस्थेमध्ये होता तर मग साहजिक काही स्वतःचा त्यांचा देखील भाव होता आणि भारताच्या संदर्भात देखील सुधारण्याची भावना होती हा समजून घेतला पाहिजे ओके मग आता लक्षात घे की जर आपल्या देशाच्या आर्थिक नाड्या आपल्या हाती जर यायच्या असतील तर सगळ्यात पहिल्यांदा काय झालं पाहिजे आपल्या देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय नाड्या आपल्या हाती असल्या पाहिजेत मग त्यासाठी त्यांनी काय करायला सुरुवात केली त्यासाठी त्यांनी आता ब्रिटिश शासनावर द टाकायला सुरुवात केली की भारतीय लोकांचा शासन प्रशासनामध्ये समावेश झाला पाहिजे बरोबर आहे की नाही अठराशे त्रेपन्नचा सनदी कायदा जेव्हा आला होता तेव्हा त्या सनदी कायद्यामध्ये ओके काय तरतुदी असाव्यात हे सांगण्यासाठी भारतीय लोकांनी लॉबिंग केली होती बॉम्बे असोसिएशनची भूमिका महत्वाची होती ब्रिटिश इंडिया असोसिएशनची भूमिका महत्वाची होती हे पॉइंट आपण ऑलरेडी बघितलेले आहेत लक्षात घ्या ओके okay, आणि मग या लोकांनी सातत्याने दबाव टाकून अठराशे त्रेपन्नच्या कायद्याने ओके स्थानिक प्रतिनिधित्वाचा समावेश करायला भाग पाडला होता अठराशे एकसष्ट काउन्सिल ऍक्ट आला होता बरोबर नाही आणि आपण हा मुद्दा सुद्धा बघितला होता की अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर त्याचं विवेचन करत असताना काही ब्रिटिश लोकांनी असा देखील मुद्दा मांडला की भारतीय लोकांना आपण शासन प्रशासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपण सहभागी करून घेत नाही आणि म्हणून भारतीय लोकांमध्ये एक प्रकारची नाराजी आहे मग ही जर नाराजी दूर करायची असेल तर तुम्ही भारतीय घटकांना ओके okay, सत्तेमध्ये सहभागी करून घ्या किंवा कायदे मंडळामध्ये वगैरे सहभागी करून घ्या त्याच्यामुळे भारतीय लोकांना असं वाटेल की आपले प्रतिनिधी आपल्या प्रतिनिधींना ब्रिटिशांनी स्थान दिलेलं आहे ते उठावापासून प्रवृत्त होतील अशा प्रकारचा विचार मांडला गेला होता आणि मग आपल्याला माहितीये अठराशे च्या काउन्सिल ऍक्टच्या परिणामी गव्हर्नरने काही भारतीय लोकांना कायदे मंडळामध्ये स्थान दिलं होतं हा पॉईंट आपण ऑलरेडी बघितलेला लक्षात घ्या ओके आता मग मा आता हळूहळू एक म्हणजे एक प्रगती दिसते मध्यम वर्गाने जे काही प्रयत्न केले त्याचे एक आपला प्रोग्रेस ओके ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएट प्रोग्रेस आपला दिसत आहे तर ब्रिटिशांच्या आणि त्याच्यामुळे आता मग हा जो मध्यम वर्गीय घटक आहे लक्षात घ्या तो अधिकाधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय बरोबर आहे की नाही सोपा आहे तो अधिकाधिक दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय कारण एक अधिकार भेटल्यानंतर मग त्यांना आता अजून अधिकार हवे आहेत त्यांना अजून अधिकार हवे आहेत मग त्यासाठी ते आता ब्रिटिशांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतायत हे लक्षात घ्या आणि म्हणून आता ब्रिटिशांच्या लक्षात आलं की आपल्या समोर खरं आव्हान कोणाचं आहे आपल्या समोर खरं आव्हान हे नव्याला उदयाला येणाऱ्या या सुशिक्षित मध्यमवर्गीय वर्गीय नेतृत्वाचं आहे लक्षात घ्या कारण हे लोक काय करत आहे ब्रिटिशांच्या तत्वांच ते पालन करत होते ब्रिटिशांना टार्गेट करण्यासाठी ब्रिटिशांकडून सवलती मिळवण्यासाठी ब्रिटिशांच्याच लॉजिकचा वापर ते करत होते ओके लक्षात घे की ब्रिटिशांकडून आपल्या मागण्या मान्य करून देण्यासाठी आणि ब्रिटिशांना नाही सुद्धा म्हणजे नाही तर म्हणतच होते ते पण मग कुठेतरी एक त्यांची कोंडी होतीये ना आम्हाला युनिव्हर्सिटी द्या युनिव्हर्सिटी दिली कायदे मंडळ त्या प्रांतिक स्तरावर कायदे मंडळ दिले आता कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व द्या ते दिलं मग कायदे मंडळामध्ये नंतर आम्ही गप्प बसणार आहे का नाही आम्हाला शासनाच्या धोरणांवर चर्चा करायची आहे कारण ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ब्रिटिश ब्रिटिश पार्लमेंटमध्ये करताच की मग जर तुम्ही ब्रिटिश पार्लमेंटमध्ये करत असाल तर भारतामध्ये का नकार देता नाही आम्हाला शासनाच्या धोरणांची चर्चा करायची हे चर्चा करायला दिली बाबा तुला आता शासनाच्या धोरणांची चर्चा करून भागणार आहे का नाही आम्हाला त्याच्यावर मतदान पाहिजे ओके हे मतदान आता सत्ता राहते का ब्रिटिशांच्या हातामध्ये तर हा पॉईंट तुम्ही समजून घ्या म्हणजे त्यांच्या लक्षात आलं की ओके हा जो नव्याने उदयाला येणारा हा जो सुशिक्षित मध्यम वर्ग आहे याला जर आपण चिरडलं नाही याला जर आपण दाबलं नाही तर भविष्यामध्ये हा डोकेदुखी निर्माण करेल मग आता लक्षात घ्या की हेतू काय आहे हेतू हा जो नव्याने उदयाला येणार आहे किंवा जो आलेला आहे आतापर्यंत उदयाला आलेला हा जो सुशिक्षित मध्यम वर्ग आहे त्याचा प्रभाव कमी करायचा आता प्रभाव कसा कमी करायचा आता आता लक्षात घ्या की आता ब्रिटिशांनीही सुद्धा आधुनिकता रुजवलेली आहे आणि सुशिक्षित मध्यम वर्ग त्याच मार्गाचा अवलंब करतोय आता ब्रिटिशांवर एक त्रांगड उभं राहिले लक्षात घ्या ब्रिटिशांनी डाव काय टाकला डाव असा टाकला की हा जो मध्यम वर्गीय नेतृत्व आहे लक्षात घ्या सुशिक्षित मध्यम वर्गीय नेतृत्व आहे ते प्रामुख्याने कोणत्या धर्माचे घटक होते ओके हे त्यांनी बघितलं आपल्याला काय दिसतं हा हिंदूंमधला वर्ग आहे हा मुद्दा लक्षात घ्या हा वर्ग कोण आहे हिंदूंमधला वर्ग आहे मग आता लक्षात घ्या की ब्रिटिशांचा प्रयत्न काय आहे की हा सुशिक्षित मध्यम वर्गाला जर आपल्याला टार्गेट करायचं असेल त्यांचं आव्हान कमी करायचं असेल तर आपण काय करूयात की आपण इतर समुदायामध्ये लोकांना विरुद्ध उभं करायचा प्रयत्न करू आपण फोडा आणि नी राज्यकारा नीती असं म्हणतो मग या संदर्भामध्ये ब्रिटिशांना कोण आढळलं कोण आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकेल ओके okay, ब्रिटिशांच्या लक्षात आलं तर मुस्लिम समुदाय इस्लामिक समुदाय तर लक्षात घ्या इस्लामिक समुदायामध्ये अजून तेवढं प्रभावी नेतृत्व समोर आलेलं नाहीये आणि तेवढी प्रागृतिक स्थिती आलेली नाही आहे ओके बहुतांश इस्लामिक समुदाय आपल्याला काय दिसत सरंजामशाहीच्या प्रभावाखाली होता असं आपल्याला दिसतं ओके okay, जुने जमीनदार सरदार दरकदार यांचाच अजून जास्तीत जास्त प्रभाव आहे आणि बाकीचा समुदाय जो असतो तो सामाजिक आणि आर्थिक स्तरांवर अजूनही असलेल्या निकषांवरच होता तो आणि अवेकनिंग जागृती आपण ज्याला म्हणतो आपल्याला फारशी दिसत नाही आणि म्हणून याच गोष्टीचा ब्रिटिशांनी फायदा घेतला आणि मग इस्लामिक समुदायामधलं काही मोजक्या घटकांना आपल्या हाताशी धरायचं आणि त्यांना लक्षात घ्या की या मध्यम वर्गाविरुद्ध उभं करायचं ओके त्यांच्या धार्मिक भावनांना ओके कुठेतरी काय म्हणून आपण त्याला चालना द्यायची आणि इतर घटकांविरुद्ध त्यांना उभं करून त्यांच्यामध्ये भांड लावून द्यायची आणि आपली सत्ता सुरक्षित ठेवायची हे ब्रिटिशांचं धोरण होतं यालाच डिव्हाइड अँड रूल पॉलिसी कोडाने राज्य नीती असं म्हटलेलं आहे मग आता याची उदाहरणं काय लक्षात घ्या ओके मग आपल्याला काय दिसतं की मायो नावाचा गव्हर्नर जनरल होता अठराशे सत्तरच्या नंतर आपल्याला माहिती लॉर्ड मायो तर लॉर्ड मायोने काय केलं त्याचा एक अधिकारी होता हंटर नावाचं लक्षात घ्या की विल्यम हंटर तर याला हा जो विल्यम हंटर नावाचा अधिकारी होता याला मुस्लिमांच्या स्थितीवर एक अहवाल सादर करण्यासाठी सांगण्यात आलं होतं लक्षात घ्या मग हंटरनी ओके मुस्लिमांच्या स्थितीचा एक अभ्यास केला आणि कालांतर त्यांना एक रिपोर्ट दिला रिपोर्ट नंतर एका पुस्तकामध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं आणि त्या पुस्तकाचं नाव काय होतं द इंडियन मुसलमान लक्षात घ्या द इंडियन मुसलमान म्हणजे भारतीय मुस्लिमांची स्थिती काय आहे या अर्थाचं एक त्याने पुस्तक म्हणा किंवा एक अहवाल सादर केला होता आणि या पुस्तकाच्या माध्यमात त्यांना असं सा सांगण्याचा सा प्रयत्न केला होता की अठराशे सत्तावन्नच्या उठावासाठी मुस्लिम घटक हे जबाबदार नाही आहेत कारण मुस्लिम घटक हे उठावासाठी सक्षम नाही आहेत म्हणजे उठावासाठी सक्षम नाहीच आहेत ते उठाव कसा काय करतील आणि मग जर त्यांनी उठावा उठाव जर केलाच नसेल तर ब्रिटिश लोकांनी मुस्लिम समुदायाप्रती जी नकारात्मक भावना बाळगलेली होती ती बाळगण्याची आवश्यकता नाही आहे उलट मुस्लिमांच्या प्रगतीसाठी त्यांच्या सुधारणेसाठी त्यांच्या कंडिशन मधल्या सुधारण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत अशा प्रकारची भूमिका मांडली आणि मग लक्षात घ्या याला एक आधार मानून आपल्याला काय दिसतं की मायाच्या काळामध्ये ओके मुस्लिमांच्या लांबून चालण्याचे आपण अपिजमेंट असं आपण म्हणतो लांबून चालण्याचं राजकारण सुरू झालं होतं म्हणजे ब्रिटिशांनी जाणीवपूर्वक अशा प्रकारची पावलं टाकली की ज्या पावलांमुळे म्हणजे त्यांनी आता काय केलं की लक्षात घेऊ ज्या मुस्लिम शिक्षण संस्था होत्या ओके लांगून चालण्याला सुरुवात झाली होती आरंभ झाला होता ज्या काही मुस्लिम शिक्षण संस्था असतील जास्तीत जास्त निधी पुरवणं मुस्लिम शिक्षणाला मुस्लिम पद्धतीच्या शिक्षणात प्रोत्साहन देणं पण त्याचबरोबर मुस्लिमांनी इंग्रजी भाषा आत्मसात करावी यासाठी देखील काही सवलती देणं ओके okay, आणि मुस्लिम शिक्षण संस्थांना ओके okay, काय म्हणू आपण त्याला की अनुदान देणं देणग्या देणं अशा प्रकारच्या गोष्टी त्यांनी केल्या हेतू काय होता की भारतीय मुस्लिमांना असं वाटत की ब्रिटिश सरकार त्यांच्या फायद्याचं आहे भारतीय मुस्लिमांना जर असं वाटलं की मुस्लिम स... ब्रिटिश सरकार त्यांच्या फायद्याचं आहे तर ते विरोध करणार नाहीत आणि मग हिंदू मध्यमवर्गीय नेते जे होते ते ब्रिटिश सरकारला दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते सरकारवर टीका करत होते विरोध करत होते मग आता लक्षात घ्याच्यामुळे काय होईल या दोन घटकांच्या विरोधाभासी भूमिकेमुळे त्यांच्यामध्ये आपापसामध्ये आप संघर्ष निर्माण होईल आणि आपले हित संबंध सुरक्षित राहतील ही ब्रिटिशांची पॉलिसी होती ज्याचं आपण डिवाइड अँड रूल पॉलिसी म्हणतो हे लक्षात घ्या ओके हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा होता आणि तिसरा घटक होता ते म्हणजे पुनरुज्जीवनाची प्रवृत्ती लक्षात घ्या पुनरुज्जीवनाची प्रवृत्ती ओके हा सुद्धा एक घटक होता ज्यामुळे ओके कम्युनालिझमला चालना मिळाली असं म्हटलं जातं तर काय होती पुनरुज्जीवनाची प्रवृत्ती तर या संदर्भात आपल्याला काय दिसतं एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये हो ओके असे काही नेतृत्व उदयाला आले होते ज्यांनी इतिहासापासून प्रेरणा घेऊन ओके वर्तमानाने भविष्यामध्ये लक्षात घे त्यांनी तशा प्रकारची इतिहासाप्रमाणे जी कोणती व्यवस्था होती ती प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे थोडक्यात त्यांच्यासाठी त्यांचा आदर्श काळ आहे त्यांच्यासाठी त्यांचा आदर्श काळ म्हणजे भूतकाळ आहे असं आपल्याला दिसून येतं भूतकाळ मग भूतकाळमधल्या कोणत्या घटकाला त्यांनी प्राधान्य दिलं होतं तर हिंदू व घटक जो होता किंवा हिंदू कालखंड आपण ज्याला म्हणतो प्राचीन भारताचा इतिहास ज्या काळामध्ये हिंदू व्यवस्थेचं प्राबल्य होतं गुप्त काळ आपल्याला माहिती आहे आणि गुप्तकाळला सुवर्णयुग म्हणण्याची एक संकल्पना होती लक्षात घ्या कारण त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भरभराट होती असं म्हटलं गेलेलं आहे तर मग याच्यामुळे काय झालं लक्षात घे की ज्या काळामध्ये ओके ब्राह्मण घटकाचं ब्राह्मण धर्माचं म्हणतो मी ब्राह्मण घटक म्हणण्यापेक्षा ब्राह्मण धर्म हिंदू धर्म या घटकाचं प्राबल्य वेळेला होतं तर मग त्या काळामध्ये दे जशा प्रकारची व्यवस्था होती तशा प्रकारची व्यवस्था जर पुन्हा स्थापन झाली तर भारत पुन्हा एकदा भरभराटीला येईल ओके प्रगती साध्य होईल आणि आपण आपल्या पायावर उभे राहू शकू स्वायत्त होऊ शकू स्वतंत्र होऊ शकू अशा प्रकारची भूमिका मांडली फॉर एक्झाम्पल रामराज्याची संकल्पना आपल्याला माहिती आहे किंवा अरविंद घोष ओके अरविंद घोषांचे एक फेमस वाक्य लक्षात घ्या अरविंद घोष काय म्हणतात रामराज्य म्हणजे प्रकारे स्वराज्य आहे किंवा रामराज्य म्हणजे ओके आधुनिक काळाची प्राचीन युगामध्ये परती आहे सतयुग सतयुग हा शब्द त्यांनी वापरला नाही सत्ययुग हा शब्द वापरलाय म्हणजे प्राचीन काळामध्ये जशा प्रकारची सिच्युएशन होती तशा प्रकारच्या सिच्युएशनकडे जर आपण परत गेलो तर कदाचित आपलं वर्चस्व पुन्हा किंवा आपला प्रभाव पुन्हा निर्माण होईल ओके किंवा मग स्वामी दयानंद सरस्वती आपल्याला माहिती वेदांकडे परत चला अशी भूमिका त्यांनी मांडली होती वेदांकडे परत चला म्हणजे ते मागे जाण्याची भूमिका मांडतात वेदांकडे परत चला किंवा सत्ययुगाकडे परती अरविंद घोष म्हणतात दयानंद सरस्वती वेदांकडे परत चला असं म्हणतात म्हणजे आपल्याला काय दिसतं की हे जे नेते आहेत हे जे धर्म धर्म नेते म्हणू राजकीय नेते म्हणू समाज नेते म्हणू ओके हे काय करतात की भूतकाळामध्ये जी काय व्यवस्था होती ते ती व्यवस्था चांगली होती निर्दोष अशा प्रकारची होती पण आपण ती व्यवस्था सोडून दिली आपण त्या व्यवस्थेचा त्याग केला म्हणून आपली अधोगती झाली आपल्या जर पुन्हा प्रगती साध्य करायची असेल तर आपण काय केलं पाहिजे भूतकाळामधल्या त्या ओके चांगल्या स्थितीचं संपन्नतेच्या स्थितीचं आपण अनुकरण केलं पाहिजे हा मुद्दा त्यांनी मांडायला सुरुवात केली भूतकाळामधली स्थिती ते सांगत असताना त्यांनी ओके काही विशिष्ट काळावर त्यांनी भर दिला होता हिंदू काय की हिंदू समुदायाच्या किंवा हिंदू धर्माच्या संकल्पना त्यांनी भर दिला होता हे समजून जसं सत्ययुगाची संकल्पना असं म्हटलं मी वेदांकडे परत चलाचा संदेश असं म्हटलं मी त्याच्यामुळे लक्षात घे की जर खरंच वेदांकडे परत म्हणजे खरं जर खरंच तसं जर झालं असतं आणि भविष्यामध्ये जे काही एक प्रॉस्पेरिटी संपन्नता स्वायत्तता ओके okay, हे जर निर्माण झाले असते तर मग त्या केसमध्ये कुणाचं प्रभुत्व निर्माण झालं असतं त्या केसमध्ये हिंदू समुदायाचं प्रभुत्व निर्माण झालं असतं कारण ओके okay? या प्रकारे जी नवीन व्यवस्था निर्माण झाली असते त्याच्यामध्ये हिंदू घटकांचा प्रभाव निर्माण झाला असता आणि त्याच्यामुळे कुठेतरी मुस्लिम घटकांना वाटायला लागलं की असं जर होऊ द्यायचं नसेल तर आपण मुस्लिम धर्माच्या आधारावर किंवा आपण मुस्लिम व्यक्तीने एकत्र आलं पाहिजे थोडक्यात आपल्याला काय दिसतं ओके लक्षात घ्या की एकीकडे वहावी चवळ आहे दुसरीकडे पुनरुज्जीवनाची प्रवृत्ती आहे इकडे अलीगड चळवळ आहे इकडे फोडाणे राज्यक्रम नीती आहे या गोष्टींमुळं लक्षात घे की विनाकारण ओके आपल्याला काय दिसतं हिंदू समुदायाचे घटक आणि इस्लामिक समुदायाचे घटक यांच्यामध्ये हळूहळू हवा एक दुरावा निर्माण होताना आपल्याला दिसतो या आणि याच्यातूनच आपण काय म्हणतो की संप्रदायवादाचा उगम झाला होता उदय झाला होता असं आपण म्हणतो हा पॉईंट समजून घ्या महत्वाचा आहे सो आय थिंक लक्षात आला असेल तुम्हाला संप्रदायवादाचा उदय नेमका कसा झाला होता याच्यामध्ये लक्षात की याच्यावर विवाह क्यू आहे व्हावी चळवळीवर विवाह क्यू आहे हे समजून घ्या आणि अलीगड चवळीवर विभागित्यो आहे मी तुम्हाला नेहमी सांगतोय आपण जे जे डिस्कस करतो ते एक्झामच्या दृष्टिकोनातून खूप जास्त महत्वाचं आहे आणि याच्यातून एकदम रिकरंट अशा प्रकारचे क्वेश्चन विचारले जातात व्हावी चवळ कोडा राज्य करा मायोजी नीती हंटर इंडियन मुसलमान ओके आणि काय म्हणून आपण त्याला की मुस्लिम समुदाय उठावा करता ओके सक्षम नाही अशा प्रकारची भूमिका जबाबदार नाहीयेत अशा प्रकारची भूमिका मांडली होती आणि हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारलेला आहे ते समजून घ्या इथे पुनरुज्जीवनाची प्रवृत्ती वेदांकडे परत चला हा प्रश्न रिकरंटली विचारलेला आहे आणि इथं हे लक्षात ठेवा अजून तरी विचारला नाही पण विचारला जाऊ शकतो ओके अरविंद घोष यांनी ओके सत्ययुगाची जी त्यांनी संकल्पना मांडली होती हे पॉईंट तुम्ही समजून घेतले पाहिजेत ओके ही झाली संप्रदायवादाच्या उदयाची कारणं आता आपण हा मुद्दा बघूयात की याच्यामध्ये मग आता सर सैद अहमद खान आणि अलीगड चवळीचं याच्यामध्ये नेमकं योगदान काय होतं त्याची आपण चर्चा करू इथे मी मुद्दा ओके हा जो अलीगड चळवळ आहे इथे मुद्दा मी बाजूला ठेवला कारण आता आपल्याला तो डिस्कस करायचा हे लक्षात घ्या सो सर सैद अहमद खान आणि अलीगड चवळा तर कोण होते सर सैद अहमद खान तर लक्षात घ्या की अठराशे सतरा ते अठराशे अठ्ठ्याण्णव हा सर सैद अहमद खान यांचा जीवन कालावधी आहे हे लक्षात घ्या त्यांच्याबद्दल काय सांगितलं गेलं की सर सैद अहमद खान यांचे जे पिता होते वडील त्यांचे ओके okay, सय्यद मुत्तकी नावाचे हे मुघल दरबारामध्ये होते, होते। okay, मुगल मुगल okay, ते एकनिष्ठ सेवक असे होते ओके मुघल दरबार आपल्याला माहिती उत्तरकालीन मुघल सम्राटांचा काळ अठराशे सत्तर आपल्याला माहिती अकबर म्हणजे जेव्हा सर सैद अहमद खान ओके जन्मले होते त्याला अकबर दुसरा आपल्याला माहिती अकबर दुसरा ओके okay, हा मुघल भाषा होता अकबर दुसरा त्याच्यानंतर मग आपल्याला माहिती की बहादूर शाह जफर देखील आला होता तर हा कालावधी लक्षात घ्या ओके मग त्यांचे जे पिता होते सय्यद मुत्तकी मुघल दरबारामध्ये होते आणि ओके ते नावाजले सुद्धा होते किंवा महत्वाचे सेवक मानले जायचे प्रतिष्ठित होते मग आता लक्षात घ्या की या सय्यद मुत्तकी यांचा मृत्यू झाला आणि मग ओके वीस वर्षांचे त्याला सरसय्यद अहमद मग आता सरसयद अहमद यांच्याकडून काय अपेक्षा आहे त्यांनी देखील त्यांच्या वडिलांच्या पावलावर पाऊल त्यांनी मुघलांच्या दरबारी रुजू झालं पाहिजे परंतु ही गोष्ट करायला सरसैदामध्ये खाण्यांनी नकार दिला होता हे लक्षात घ्या कारण त्यांच्या लक्षात आलं होतं की आता लक्षात घे की मुघलांची सद्धी संपत आलेली आहे ओके okay, मुघलांची सद्धी संपत आलेली आहे अशा परिस्थितीमध्ये मुघल दरबारामध्ये राहून काही उपयोग नाहीये त्याच्यामध्ये आपली प्रगती होणारच नाही ही गोष्ट त्यांनी वेळीच ओळखली आणि म्हणून त्यांनी मुघल दरबारी जॉईन व्हायला नकार दिला होता हे लक्षात घ्या आणि या मुद्द्यावरून त्यांना त्यांच्या अपतिष्टांचा त्यांच्या मित्रांच्या टीकेचा त्यांना सामना करावा लागला होता पण तरी देखील त्यांनी गोष्टीला जुमानलेला नव्हतं हा मुद्दा समजून घ्या ओके या काळामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो मिर्झा गालिब हे नाव तुम्ही ऐकलं असेल मिर्झा गालिब हे काय म्हणून आपण त्याला की अत्यंत तो महत्वाचे रचनाकार यावेळी दिल्लीमध्ये होते आणि त्यांचा सरसाहेब अहमद खान यांच्याशी एक जवळून परिचय होता असं हा वाक्य तुम्हाला कदाचित विचारलं जाऊ शकतो मिरसा कालिब यांच्या संदर्भामधला ओके हे समजून घ्या तर सर सैद अहमद खान यांनी ईस्ट इंडिया कंपनीची सेवा करणं पसंत केलं असं म्हटलेलं आहे आणि अठराशे अडतीस साली त्यांनी आग्रा येथे नायब पद त्यांनी स्वीकारलं होतं हा पहिला मुद्दा समजून घ्या त्यानंतर अठराशे एक्केचाळीस मध्ये मैनपुरी या ठिकाणी त्यांची मुन्सफपदी नेमणूक झाली होती नंतर मग अठराशे शेचाळीस मध्ये काही काळा करतात दिल्लीमध्ये सुद्धा आले होते लक्षात घ्या अठराशे मध्ये काही काळा करतात दिल्लीमध्ये आले आणि अठराशे पंचावन्न मध्ये त्यांची बिजनौर ओके या ठिकाणी बदली झाली होती बिजनौर उत्तर प्रदेशमध्ये बिजनौर नावाचं ठिकाण आहे त्याला हलदिवार असं देखील म्हटलं जातं वाक्य समजून घ्या या ठिकाणी सद्र अमीन एक न्यायिक पद होतं लक्षात घ्या न्यायिक पद या सद्र अमीन पदावर त्यांची नेमणूक झाली होती हा पॉईंट आपल्यासाठी महत्वाचा आहे अठराशे पंचावन्न मध्ये बिजनौर या ठिकाणी सद्र अमीन या पदावर सर सैद अहमद खान यांची नेमणूक झाली होती मग आपल्याला हा मुद्दा का महत्वाचा आहे कारण हा प्रश्न लक्षात ठेवा ज्यावेळेला अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला होता त्यावेळेला सर सैद अहमद खान कुठे होते तर सर सैद अहमद खान हे बिजनौर संस्थानामध्ये सद्र अमीन या पदावर काम करत होते हा पॉईंट तुम्ही समजून घ्या आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्रिटिशांपर्थी ओके निष्ठा किंवा ते कंपनीच्या सेवेमध्ये असल्यामुळं अठरा सत्तावन्च्या उठावच्या दरम्यान त्यांनी अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांना सहाय्य केलं होतं मदत केली होती असं आपल्याला दिसून okay? येतं ओके पण जसं मी तुम्हाला आता सांगितलं काय झालं होतं अठरा सत्तावन्नच्या उठावासाठी ब्रिटिशांनी मुस्लिम घटकांना जबाबदार धरलं आणि त्याच्यामुळे अठराशे सत्तावन्नच्या उठाव लगेचच मुस्लिम समुदायाच्या मोठ्या प्रमाणामध्ये दमनाला सुरुवात झाली होती असं दिसून येतं आणि याच्यामध्ये अहमद खान यांचे जे निकट आपतीय जे निकट आप्ता आपण ज्याला म्हणूया निकटवर्तीय जे होते ते सुद्धा होरपळले जात होते आणि म्हणून त्यांनी मग काही काळासाठी देश सोडायचा देखील विचार केला होता पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की ओके या ठिकाणी ब्रिटिशांचा काय म्हणलं की गैरसमज आहे की अठरा सत्तावन्न उठावसाठी मुस्लिम घटक जबाबदार आहे म्हणून लक्षात घेतली त्यांनी आता लिखाण केलं अठराशे एकोणसाठ मध्ये लक्षात घे की अठराशे एकोणसाठ मध्ये त्यांनी एक पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव काय आहे असबाब ई बगावत हिंद हे एक्झाम मध्ये आलेले प्रश्न आहेत बरं का हा प्रश्न एक्झाम मध्ये दोनदा विचारलेला लक्षात घ्या अठरा सत्तावन्न उठावर आधारित त्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं ओके okay, रिसाला ई अस्बाब ई बगावत ई हिंद हे नाव लक्षात ठेवा रिसाला इ अस्बाब ई बगावत ई हिंद नावाचं पुस्तक त्यांनी अठरा सत्तावन्न ओठाच्या संदर्भात दिलं आणि त्याची कारणीमीमांसा करायचा प्रयत्न केला आणि त्यांनी हे दाखवून दिलं अठरा सत्तावन्न ओठासाठी ब्रिटिशांची धोरणं कारणीभूत आहेत ओके okay, मुस्लिम घटकांना जबाबदार धरण्याचं त्यामागे काही कारण नाहीये काही आवश्यकता नाहीये हे त्यांनी दाखवून दिलं होतं थोडक्यात एक प्रकारे त्यांनी हे दाखवण्याचा प्रयत्न केला की कशा पद्धतीने मुस्लिम घटक याच्यासाठी जबाबदार नाही आहेत ब्रिटिशांची जी दोषपूर्ण नीती आहे त्याच्यामुळे हव कसा झाला होता हे दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्याच पुढच्या वर्षी अठराशे साठ साली त्यांनी लॉयल मोहम्मेडन्स ऑफ इंडिया पुस्तक लिहिलं होतं हे वाक्य एक्झामधून विचारलं पुस्तकाची नाव नव्हती दिली त्यांनी ओके सरसैद अहमद खाननी अठराशे त्रास दोन पुस्तकं लिहिली होती अशा प्रकारचं वाक्य दिलं होतं हे वाक्य बरोबर का चूक आहे ओळखायला तुम्हाला सांगितलं होतं लक्षात घ्या हे वाक्य बरोबर होती दिस इज अ मागच्या वर्षी विचारलेला हा ऑलरेडी विचारलेला प्रश्न आहे हे समजून घ्या ओके क्लिअर आहे ओके सोपं आहे हे सगळं अठराशे साठ साली लॉयल मोहमेडन्स ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांनी लिहिलं होतं मग अठराशे एकोणसाठ मध्ये सॉरी एकोणसत्तर मध्ये अठराशे एकोणसत्तर मध्ये ते इंग्लंडला गेले आणि त्या ठिकाणी असणारी युरोपियन संस्कृती परिचय झाला होता लक्षात घ्या आधुनिकता आपण ज्याला म्हणतो पाश्चात्य शिक्षणाची ओळख म्हणा पाश्चात्य शिक्षणाचं महत्त्व म्हणा या सगळ्या गोष्टींचा त्यांचा जवळून परिचय झाला ते प्रभावित झाले आणि मग ते भारतामध्ये आले आणि भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी एक निश्चय केला तो म्हणजे मुस्लिम समुदायाच्या सुधारणासाठी ओके आधुनिक स्वरूपाच्या शिक्षण सुधारणांची गरज आहे आणि मग ते देण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत आणि त्यासाठी शासन आपल्याला सहकार्य केलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी सातत्याने आता व्यक्त करायला सुरुवात केली होती लक्षात घ्या मग आपल्या भूमिका मांडण्यासाठी आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी तहजीब अल अखलाक ओके नावाचं वृत्तपत्र ओके आणि मोहमेडन सोशल रिफॉर्मर फारसी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये हे वृत्तपत्र त्यांनी सुरू केलं होतं हा सुद्धा तुमचा प्रिविस इयर क्वेश्चन याच्यावर सुद्धा मध्ये प्रश्न विचारलेला लक्षात घ्या आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी तहजीब अल अखला आणि मोमेडन सोशल रिफॉर्मर ही वृत्तपत्र सुरू केली होती आणि जानेवारी अठराशे चौसष्ट मध्ये जानेवारी अठराशे चौसष्ट मध्ये त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटी संघटना स्थापन केली होती कशासाठी उत्तमोत्तम इंग्रजी साहित्याच ओके उर्दू फारसी भाषांमध्ये रूपांतर करण्यासाठी भाषांतर करण्यासाठी म्हणून त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटी स्थापन केली होती हा सुद्धा तुमचा विभाग सांगतो वाक्य वाक्यांवर वाक्या, एक्झाम मध्ये क्वेश्चन घ्या आणि त्याच पद्धतीने मी हे सगळं ओके स्ट्रक्चर केलेलं आहे ओके तर ट्रान्सलेशन सोसायटी नावाची संघटना स्थापन केली होती कशासाठी उत्तम उत्तम साहित्याचा ओके मुस्लिमांना लाभ घेता यावा त्यांना ते वाचता यावं यासाठी भाषांतर करणं हा या संघटनेचा हेतू होता हा पॉईंट तुम्ही समजून घेतला पाहिजे ओके राईट तर त्यांनी ट्रान्सलेशन सोसायटी नावाची संघटना स्थापन केली आणि त्याच्यानंतर अठराशे पंच्याहत्तर मध्ये लक्षात घे की अठराशे पंच्याहत्तर मध्ये मुस्लिम घटकांना एक लिबरल आधुनिक स्वरूपाचं वैज्ञानिक स्वरूपाच शिक्षण मिळावं या करता त्यांनी अलीगड या ठिकाणी मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केलं होतं त्यालाच माओ कॉलेज असं देखील म्हटलं जातं माओ कॉलेज सुरुवातीला अलीगड स्कूल म्हणून याची सुरुवात झाली होती नंतर कॉलेजमध्ये रूपांतर झालं होतं हा पॉईंट तुम्ही समजून घ्या माओ कॉलेजची स्थापना सर सैद अहमद खान यांनी केली होती हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा ओके okay, तर हा प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये ऑलरेडी विचारण्यात आलेला आहे सो so, माओ कॉलेज स्थापन केला आता माओ कॉलेज स्थापन करण्यामागे त्यांची भूमिका काय होती ओके okay? हे मी तुम्हाला सांगतो तर माओ कॉलेज स्थापन करण्यामागे इथे वर दिलेलं की मुस्लिम तरुणांना लक्षात घे की मुस्लिम तरुणांना उदाहरणे आधुनिक स्वरूपाचं शिक्षण मिळावं याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं ही जी भावना याच्यामध्ये तसं बघितलं तर काही चूक आहे का, का? नाही त्यांच्या एक लक्षात आलेलं आहे की मुस्लिम समुदाय जो आहे मुस्लिम समुदाय हा मागे पडतो लक्षात घ्या ओके आपल्याला काय दिसतं की ब्रिटिशांच्या सत्ता स्थापनेमुळे भारतीय व्यवस्थेमध्ये झपाट्याने बदल होत आहेत आणि मग हे बदल ज्यांनी ज्यांनी आत्मसात केले ते पुढे जातात सर सैद अहमद खान स्वतः त्याचं एक उदाहरण आहे त्यांनी स्वतः हे बदल आत्मसात केले त्यांच्याकडून अपेक्षा काय होती त्यांनी मुघल दरबारी रुजू व्हावं ही हो अपेक्षा पण त्यांनी मुघल दरबारी रुजू न होता ब्रिटिशांच्या सेवेमध्ये रुजू होणं त्यांनी पसंत केलं कारण त्यांनी बदल त्या काळाची पावलं ओळखली म्हणजे लक्षात घे की जे लोक ब्रिटिश सत्ता स्थापनेमुळे ज्यांनी ज्यांनी ते बदल स्वीकारण्याचा प्रयत्न केला ते ते पुढे जातात त्यांची प्रगती होते त्यांना लाभ होतो असं दिसतंय आणि मग ओके जर समुदायांचा विचार जर केला जसं मी तुम्हाला म्हटलं की सर सैदामत खान स्वतः त्याचं उदाहरण आहे म्हणजे आपण सामुदायिक स्तरावर जर विचार केला आपल्याला काय लक्षात लाभार्थी प्रामुख्याने कोण होते हिंदू समुदायामधलं नेतृत्व म्हणा किंवा हिंदू समुदायामधले बहुतांश मध्यमवर्गीय आपल्याला या प्रोसेसचे लाभार्थी होते आणि ह्या तुलनेमध्ये आपल्याला काय दिसतं मुस्लिम घटक काहीसा मागे राहिलेला आहे असं आपल्याला दिसतं मग ही जी दरी आहे ओके किंवा हा जो काय म्हणून आपण त्याला की गॅप आहे तो भरून निघावा आणि मुस्लिम तरुणांना सुद्धा ओके त्यांच्यामध्ये सुद्धा आधुनिक विचार रुजले पाहिजेत त्यांच्यामध्ये सुद्धा वैज्ञानिकता रुजली पाहिजे आणि मग त्या माध्यमातून ओके त्यांच्या जे काही बदल होतील त्या बदलांचा लाभ त्यांना मिळेल आणि ते देखील लक्षात घे की ते देखील ओके या प्रक्रियेचे लाभार्थी होऊ शकतील त्यांना ते, सुद्धा महत्वाची पदं मिळतील आणि त्यांच्यामधून सुद्धा एक मध्यम वर्ग उदयाला येईल आणि समुदायाचा फायदा होईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती आणि त्यासाठी त्यांनी मोहमडन मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय स्थापन केलं होतं आता एक लक्षात घ्या की हे जे मोहम्मेडन अँग्लो ओरिएंटल महाविद्यालय होत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांनी ते इतर धर्मियांप्रती विशेषतः हिंदू धर्मियांच्या विरोधामध्ये भूमिका घेतलेली आहे का, का? म्हणजे विरोधाची भूमिका घेतली का इतर धर्मियांप्रती किंवा हिंदू धर्मियांच्या विरोधामध्ये त्यांनी भूमिका घेतलेली आहे का तो उत्तर आहे नाही लक्षात घ्या अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली नाहीये त्याचं एक मी तुम्हाला सिंपल एक्सप्लेनेशन येतो लक्षात घ्या एक्सप्लेनेशन असं आहे की हे जे माओ कॉलेज आहे या माओ कॉलेजच्या देणगीदारांमध्ये दे, त्याच्यानंतर शिक्षकांमध्ये दे, आणि विद्यार्थ्यांमध्ये हिंदू धर्माच्या लोकांचा समावेश होता म्हणजे आपल्याला काय दिसतं सर अहमद खान यांची जी भूमिका आहे ती समन्वयाची भूमिका होती ऍटलीस्ट पहिल्या टप्प्यामध्ये त्यांची भूमिका जी आहे समन्वयाची हे समजून घे हिंदू मुस्लिम समन्वयाची भूमिका आहे मग या संदर्भामध्ये सर सैद अहमद खान यांची काही वाक्य आपल्यासाठी महत्वाची आहेत सर सैद खान काय म्हणायचे हे मी तुम्हाला सांगतो तर सर सहमद आणि ही वाक्य मध्ये ऑलरेडी विचारण्यात देखील आलेले लक्षात घ्या हे सगळे तुमच्या एक्झाम मधले पॉईंट्स आहेत तर सर सैद अहमद खान काय म्हणायचे की भारतामधला हिंदू आणि मुस्लिम समुदाय कसा आहे तर भारतामधले हिंदू आणि मुस्लिम म्हणजे एका सुंदर अशा वधूचे भारत वधूचे ओके दोन सुंदर नेत्र म्हणजे हे दोन समुदाय लक्षात घ्या म्हणजे आपल्याला म्हणतो ना की आपण म्हणजे डोळ्यांमधलं सौंदर्य किंवा डोळ्यांमधल्या किंवा डोळ्या डोळ्यांमुळे एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य वाढतं असं आपण म्हणतो पण एकही डोळा जर विद्रूप झाला तर सौंदर्यामध्ये उणेपणा येतो साधी गोष्ट आहे मग इथे तसंच लक्षात घ्या की या दोन समुदायांमध्ये जे किंवा त्या दोन समुदायांमध्ये त्या दोन डोळ्यांमध्ये एक काय म्हणू आपण त्याला की त्या दोन डोळ्यांमध्ये समन्वय जर नसेल तर देखील सौंदर्यामध्ये बाधा येते कारण एक डोळा एकीकडे बघेल दुसरा डोळा दुसरीकडे बघेल सो कोऑर्डिनेशन समन्वय हा देखील महत्वाचा आहे म्हणून मग जसं त्यांनी उपमा दिलेली आहे की जो भारत देश आहे ओके या भारत वधूचे दोन सुंदर नेत्र म्हणजे हिंदू आणि मुस्लिम समुदाय मग हे जर परस्परांमध्ये संघर्ष करत राहतील त्यांनी जर परस्परांचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला यांच्यामध्ये जर समन्वय नसेल तर साहजिकच पुणे पुणे कशाला येईल आपल्या राष्ट्राला उणेपणा येईल आपल्या देशाला उणेपणा येईल आणि हे जर हो द्यायचं नसेल तर दोन्ही समुदायाने एकत्र राहायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका सर सैताम खान यांनी मांडली होती ओके okay, हे समजून घ्या म्हणजे आरंभिक टप्प्यामध्ये आपल्याला काय दिसतं त्यांची भूमिका ही समन्वयाची भूमिका आहे आणि समन्वयाच्या माध्यमातून ओके okay, काय म्हणू आपण त्याला की संघर्ष न करता ओके okay, मुस्लिम समुदायाच्या तरुणांना पुढे जाण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं हे सरसदमत खान यांची भूमिका होती हे लक्षात घ्या ओके okay, आता याच्यामध्ये बदल कसे झाले हे मला तुम्हाला सांगायचं आहे हे सांगण्याच्या आधी एकदम ब्रीफमध्ये राहिलेले पॉईंट आपण कम्प्लीट करूयात अठराशे अठ्यात्तर मध्ये वॉइसराच्या लेजिस्लेटिव्ह काउन्सिलवर त्यांची नियुक्ती करण्यात आली होती छोटस वाक्य लक्षात ठेवा अठराशे शहाऐंशी मध्ये लक्षात घे की मुस्लिम समुदायाची सामाजिक आणि शैक्षणिक दृष्टी बदलावी म्हणजे लक्षात घे की ते बदल करायचा प्रयत्न करतात पण मुस्लिम समुदायामध्ये जे सनातनी विचारांचे घटक होते ओके तर त्यांची बदलासाठी तयारी नव्हती ना, ना? म्हणून त्यांनी लक्षात घे की त्यांनी बदलण्यासाठी त्यांनी तयारी नाही दाखवली उलट त्यांना काय वाटतं की आपण जर बदलाचा विचार केला तर कुठेतरी आपण आपल्या धर्मापासून ढळतोय धर्माच्या आचरणापासून दूर जातोय असं मुस्लिम समुदायामधल्या काही घटकांना वाटायचं आणि मग अशा लोकांचा दृष्टिकोन बदलण्यासाठी म्हणून लक्षात घ्या की अठराशे शहाऐंशी मध्ये त्यांनी मोमेडन एज्युकेशन कॉन्फरन्स नावाची संघटना स्थापन केली होती हा सुद्धा तुमचा आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे हे लक्षात घ्या ओके तर हे मुद्दे महत्वाचे आहेत आणि त्याच वेळा लॉर्ड डफरीनं ओके जे सिव्हिल सर्व्हिस कमिशन नावाचं कमिशन स्थापन केलं होतं आणि या कमिशन त्यांना स्वीकृत सदस्य म्हणून घेण्यात आलं होतं आपण तुम्ही समजून घ्या म्हणजे सर सैद अहमद खान एक महत्वाचं नेतृत्व होत हे निर्विवादपणे आपल्याला दिसून येतं हा छोटासा पण महत्वाचा मुद्दा समजून घ्या आता आपण बघूयात की हळूहळू त्यांच्या विचारांचा स्थित्यंतर कसं झालं होतं आणि त्यातून एक विशिष्ट प्रकारची विचारप्रणाली सुरू झाली होती आणि या प्रणालीला लक्षात घ्या अलीगड चवळ असं म्हटलं जातं आता मी तुम्हाला अलीगड चवळ म्हणजे नेमकं काय होतं ओके हे समजून सांगायचा प्रयत्न करणार आहे हे समजून घ्या अलीगड चवळ आता बघा मी तुम्हाला काय सांगितलं कि सर सैद अहमद खान ओके सर सैद अहमद खान सर सै्यद अहमद खान एस एस एक असेल शॉर्ट फॉर्म मध्ये कारण खूप मोठं नाव आहे ओके सर सैयद अहमद खान आरंभाला त्यांची भूमिका काय सुरुवातीस त्यांची भूमिका काय आरंभीची भूमिका आरंभीची भूमिका आरंभीची भूमिका काय आहे पहिला मुद्दा आपल्याला काय दिसतो तो म्हणजे ब्रिटिशांप्रति निष्ठा आहे बरोबर आहे हे तर आहेच लक्षात घ्या ओके ब्रिटिश सत्तेप्रती निष्ठा आणि ते फक्त सर सैद अहमद खान काय किंवा काय प्रत्येक त्या काळामधला नेता ब्रिटिशांप्रती एकनिष्ठच होता तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या तुम्ही त्या काळामधल्या मौळाने त्यांची तुम्ही उदाहरणं घेतली तरी तुम्हाला ते दिसून येईल ओके हा मुद्दा समजून घ्या आणि या म्हणजे लक्षात घे की हे जे ब्रिटिशांप्रती एकनिष्ठ असणार हा काही कुठल्या धार्मिक घटाचा भाग नाही लक्षात घे की त्या काळामधले सगळेच नेते सगळेच लोक कारण ते एक काय म्हणू आपण त्याला की त्या साम्राज्यादाची एक नेसेसरी कंडिशन होते आणि एखाद्या व्यक्तीने एकनिष्ठ राहत नाही म्हटलं की लगेच त्याचं दमन केलं जायचं त्याला तुरुंगात टाकलं जाईल त्याला मारून टाकलं जाईल अशा प्रकारच्या गोष्टी अठरा सत्तांमध्ये आपण बघितलं ना ज्या लोकांनी एकनिष्ठ राहिल्यानं कार दिला त्यांचं एवढं मोठ्या प्रमाणामध्ये दमन झालं त्यांना दडपून टाकलं गेलं इथे तसंच झालं असतं सो आरंभी म्हणून लक्षात की या काळामध्ये नेतृत्वाची भूमिका कशी आहे कोणतेही नेतृत्व असेल या काळामध्ये नेतृत्वाची भूमिका ब्रिटिशांप्रती निष्ठेची आहे हा पण तुम्ही समजून घेतला पाहिजे ब्रिटिशांप्रती निष्ठा हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे आणि त्याच वेळेला हिंदू समुदायाप्रती लक्षात देखील हिंदू समुदायाप्रती समन्वय सहकार्य ही भूमिका होती समन्वय सहकार्य समजून घ्या समन्वय सहकार्य ही त्यांची भूमिका होती आणि थोडक्यात ओके त्यांनी हे देखील करता ओके मुस्लिम कुणाशी घटकांचा विकास व्हावा हो। अशी त्यांनी भूमिका घेतली होती आणि त्याच्यात काय वावग आहे असं आपल्याला दिसत नाही या टप्प्यामध्ये तरी दिसत नाही हा मुद्दा तुम्ही समजून घ्या आता आपलं लक्षात घ्या की आता इथं हिंदू समुदायाप्रती समन्वय सहकार्याची भूमिका त्यांनी घेतली पण मधल्या काळामध्ये बदल झाला का होता आता बदल काय झाला होता हा पॉईंट तुम्ही समजून घ्या बदल असा झाला होता अठराशे पंच्याऐंशी मध्ये इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना स्थापन झाली इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना स्थापन झाली आता ही जी इंडियन नॅशनल काँग्रेस संघटना ती राष्ट्रवादी स्वरूपाची संघटना ती लक्षात घ्या आणि मग या इंडियन नॅशनल काँग्रेस संघटनेने लक्षात घ्या की कशाची मागणी करायला सुरुवात केली होती त्यांनी भारतीयांना राजकीय हक्कांची मागणी करायला सुरुवात केली भारतीयांना राजकीय हक्क मिळावेत ही मागणी त्यांनी करायला सुरुवात केली होती त्याच वेळेला भारतीय लोकांचे आर्थिक हक्क त्यांनी मागायला सुरुवात केली होती लक्षात घ्या आणि ट्रेन ऑफ वेल्थला त्यांनी विरोध केला होता आठवतोय का त्याच वेळेला मी तुम्हाला आता सांगितलं होतं की भारत मंत्र्याच्या परिषदेमधल्या ओके ते जे लोक होते किंवा भारत मंत्र्याची परिषद बरखास्त करावी अशी मागणी केली होती कारण त्यांचं काय म्हणणं होतं त्यांचं म्हणणं होतं की ओके भारत मंत्र्याची परिषद इंग्लंडमध्ये राहून खर्च करते आमची तिजोरी कमी होते म्हणून भारत मंत्र्यांची परिषद बरखास्त पर करून टाका एवढंच नाही त्यांनी सैन्यावर अतिरिक्त जो युद्धांवर खर्च केला जायचा युद्धांवरच्या खर्चा मध्ये कपात करावी अशी त्यांनी मागणी केली होती उच्च अधिकाऱ्यांचे जे पगार होते त्या पगारांवर कपात करावी अशी मागणी त्यांनी केली होती ओके आणि म्हणजे थोडक्यात त्यांचं काय म्हणणं होतं की ब्रिटिश शासनाने लोक कल्याणाची भूमिका घेतली पाहिजे या जनतेच्या हिताचा विचार केला पाहिजे आणि त्यांनी सातत्याने ब्रिटिशां ब्रिटिशांवर या निधीने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे थोडक्यात हे लोक होते राष्ट्रवादी स्वरूपाचे आता म्हणून आपल्याला काय दिसतं की या गटाचं अस्तित्व जे होतं ओके या गटाचं अस्तित्व ब्रिटिशांसाठी कसं आहे ब्रिटिशांसाठी धोकादायक होतं हे समजून घ्या ब्रिटिशांसाठी धोकादायक होतं आणि मग तुम्हाला जर लक्षात घ्या तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्याला काय लक्षात येतं की काँग्रेसच्या आरंभिक टप्प्यामध्ये आपल्याला काय दिसतं इंडियन नॅशनल काँग्रेसवर जर आपण धार्मिक गटांचा विचार केला हिंदू समुदायाचं प्रमाण जास्त होतं बरोबर आहे का हिंदू घटकाचं प्रमाण जास्त होतं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये पुन्हा तुम्ही जर नावं बघितली इंडियन नॅशनल काँग्रेस त्यांची तुम्हाला इनवेरिएबल जास्तीत जास्त हिंदू दिसतील पहिल्या टप्प्यामध्ये हा मुद्दा तुम्ही समजून घ्या म्हणजे आता इथं बघा चेंज कशा झालेला आहे तर अठराशे पंच्याऐंशी मध्ये काय झालं काँग्रेस स्थापन झाली काँग्रेस एक राष्ट्रवादी स्वरूपाची संघटना आहे त्यामुळे ब्रिटिशांसाठी धोकादायक ठरते लक्षात घ्या आणि आपण बघितलं होतं की लक्षात घ्या की काय म्हणतात त्यावेळेला डफरीन काय म्हणाला काँग्रेस कंटिन्यू टू एक्झिस्ट आपण काँग्रेस सर ते टिकू देऊ शकत नाही असं डफरीत म्हणालेला होता आणि डफरिदने काँग्रेसवर कशा कशा प्रकारची टीका केली होती ते आपण बघितले ऑलरेडी जंप इन टू अननोन ओके तर हा पॉईंट आपण बघितला होता डिस्कशन सार चाल्डिश प्रिटेन्शन सर एक्स्ट्रा व्हॅजंट ओके अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती ते समजून घ्या हिस्टोरिकल असेंब्ली म्हणतोय त्यानंतर चांदोबाची मागणी काँग्रेसने जी स्वराज्याची मागणी केली त्याला चांदोबाची मागणी असं सुद्धा नंतर म्हटलं गेलं तर लक्षात घ्या तर या सगळ्या बाबी का दर्शवतात काँग्रेस आणि काँग्रेसची भूमिका ही ब्रिटिश ब्रिटिशांसाठी कुठेतरी धोकादायक आहे साम्राज्यवादासाठी कुठेतरी धोकादायक आहे आता तुम्ही इथं बघा सर अहमद खान यांचा डायलेम तुम्ही बघितला पाहिजे इथे काय लक्षात येत की सर अहमद खान यांची भूमिका काय की मुस्लिम समुदायाची जर प्रगती व्हायची असेल तर ब्रिटिशांचे ब्रिटिशांप्रती निष्ठा आपण ठेवली पाहिजे कारण शासन आहे ना ब्रिटिश हे शासन आहे ब्रिटिश हे ब्रिटिश म्हणून नाही तर ब्रिटिश हे शासक आहेत लक्षात घ्या आणि शासकांकडून तुम्हाला जर सवलती मिळवायची असतील तर तुम्हाला शासनाचं थोडस मिळतं जुळतं घ्यावं लागेल शासनाला विरोध करून चालणार नाही ही त्यांची भूमिका होती मग लथ लक्षात घेता काय झालं कॉन्ट्रडिक्शन तयार झालं ब्रिटिशांप्रती निष्ठा तर काँग्रेसला पाठिंबा कारण काँग्रेसमध्ये काय आहे मॅक्झिमम हिंदू लोकांचं भरणं आहे आता इथं काय होतंय की ब्रिटिशांप्रती निष्ठा आणि हिंदूंप्रती समन्वय या गोष्टी आता एकमेकांना पॉइंट आहेत पण नंतर मात्र आपल्याला काय दिसतं त्यांना दोघांपैकी एकाची निवड करणं भाग पडलं कारण लक्षात घे की ब्रिटिशांचा दबाव काय असेल साहजिकच लक्षात घ्या की आता सर सैद अहमद खान यांनी या गटासोबत जाऊन मिसळून कारण या गटासोबत जर सर सर अहमद खान जाऊन मिळाले असते तर ब्रिटिशांसाठी ते खूप अवघड झालं असतं कारण ते हिंदू मुस्लिम यांच्यामधलं ऐक्य झालं असतं मग हिंदू मुस्लिम यांच्यामधलं ऐक्य झालं असतं तर ब्रिटिश सत्ता लय मोठी धोक्यात आली असती हे लक्षात घ्या आणि म्हणून आता जाणीपूर घेण्यासाठी प्रयत्न केले गेले के आणि सर सैद अहमद खान यांनी सुद्धा काँग्रेसला विरोध करण्याच्या प्रयत्नांमध्ये ओके हिंदू हिताच्या मुद्द्यांचा त्यांनी मुद्दा उचलला होता आणि त्याला विरोध करायला किंवा हिंदू हिताच्या मुद्द्याला त्यांनी विरोध करायला सुरुवात केली होती हे लक्षात घ्या कारण त्यांच्या दृष्टिकोनातून काँग्रेस ही धोकादायक आहे आणि काँग्रेसमध्ये हिंदूंचा भरण जास्त होता हिंदू घटकांचा पहिल्या टप्प्यामध्ये तरी हिंदू घटकांचं भरणं जास्त होता आणि म्हणून त्यांनी काँग्रेसला विरोध करायला सुरुवात केली पर्याय त्यांनी आता हिंदू समुदायाच्या हिताच्या मुद्द्याला देखील विरोध करायला सुरुवात केली आणि त्यांनी आता असा मुद्दा मांडायला सुरुवात केला की भारतामध्ये हिंदू समुदाय मुस्लिम समुदाय या दोन भिन्न समुदाय आहेत दोघांचे हितसंबंध सुद्धा भिन्न आहेत आणि म्हणून दोघांच्या हितसंबंधांच्या रक्षणासाठी परस्पर हितसंबंधाच्या रक्षणासाठी एक कुठेतरी एक स्वतंत्र एकमेकांपासून ओके okay, त्यामुळे आपण त्याला की एकमेकांवर कमीत कमी अवलंबून नसणार किंवा एकमेकांवर अवलंबून नसणार अशा प्रकारचं अस्तित्व असलं पाहिजे स्वतंत्र अस्तित्व असलं पाहिजे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली हिंदूंच्या हितसंबंध हे मुस्लिमांच्या हितसंबंधांपेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत मुस्लिमांचे हितसंबंध हे हिंदूंच्या हितसंबंधांपेक्षा वेगळे आहेत आणि त्याच्यामुळे दोन्ही समुदाय समरसपणे एकरूपपणे एकमेकांसोबत राहू शकत नाहीत अशी भूमिका त्यांनी मांडायला सुरुवात केली होती लक्षात घ्या त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला विरोध केला होता त्यांनी इंडियन नॅशनल काँग्रेसला हिंदूंची संघटना असं त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून त्यांनी भारतीय भारती मुस्लिमांना आता असा सल्ला द्यायला सुरुवात केली की मुस्लिमांनी ओके लक्षात की इंडियन नॅशनल काँग्रेसकडे जाऊ नये इंडियन नॅशनल काँग्रेसचे सदस्य होऊ नये अशा प्रकारची भूमिका खान यांनी मांडली होती अशा प्रकारचं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला या व्यक्तिमत्वामध्ये दिसून येतं हा पॉईंट तुम्ही समजून घ्या सरसैद अहमद खान तर मग त्यांचे जे लक्षात त्यांनी ही जी विचार प्रणाली मांडली होती आणि त्याच्यातून जी नवीन एक नवीन चळवळ सुरू झाली लक्षात घ्या त्याला आपण अलीगड चवळ असं म्हणतो अलीगड चवळ त्या मुद्दा समजून घ्या अलीगड चवळीचे दोन पैलू आपल्याला दिसतात एक पैलू म्हणजे कसं आहे एक पैलू आपला तो मुस्लिम धर्म्यांमध्ये सुधारणावादी अशा प्रकारचा पैलू आहे मुस्लिम तरुणांनी आधुनिक शिक्षणाचा स्वीकार केला पाहिजे त्यांनी इंग्रजीच अध्ययन केलं पाहिजे ओके हे करत असताना त्यांनी त्यांची जी काही धार्मिक निष्ठा आहे ती बदलण्याची आवश्यकता नाहीये किंवा त्याच्यामध्ये काही कमी करण्याची आवश्यकता नाहीये आहे आणि ओके लक्षात ही जी व्यावहारिक बाजू आहे इंग्रजी शिक्षण घेणं पाश्चात्य शिक्षण घेणं आधुनिक शिक्षण घेणं आधुनिक उद्योग करणं नोकऱ्या स्वीकारणं ही व्यावहारिक बाजू आहे आणि या व्यावहारिक बाजूचा देखील स्वीकार झाला पाहिजे ही भूमिका त्यांनी मांडली होती ओके okay, आणि त्याच्यातून त्यांनी एक चळवळ सुरू केली त्याला आपण अलीगड चळवळ असं म्हणतो म्हणजे अलीगड चवळ अंतर्गत सुधारणावादी पण त्याचबरोबर इतर समुदायांचा विचार केला तर संबंधांच्या मुद्दावरून कुठेतरी वेगळेपणा सांगणारी अशा प्रकारची जी आहे त्याला आपण अलीगड चळवळ असं म्हणतो आणि लक्षात घ्या याच्यातून आपल्याला काय दिसतं की ओके जो इस्लामिक संप्रदायवाद आहे त्याची बीज आपल्याला त्या ठिकाणी रुजताना दिसून येतात लक्षात घ्या कम्युनालिझमचे जे तत्व आहे त्या कमनालिझमची तत्व रुजताना आपल्याला दिसून येतात हा आप पॉइंट आपण समजून घेतला पाहिजे अलीगड चवळ ते होतं सर अहमद खान आणि त्यांची अलीगड चवळ यांच्याबद्दलचे महत्वाचे मुद्दे ओके हे पॉइंट समजून घ्या आता आपण पुढच्या पॉइंट कडे बोलूया ओके आपल्या मध्ये दिलेला आहे तो म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम लीग आता बघा सर अहमद खान यांनी ऑलरेडी योगदान दिलेलं आहे त्यांनी एक विचार मांडलेला आहे तो विचार काय हिंदू समुदायाचे हिथे संबंध आणि मुस्लिम हित समुदायाचे हे परस्परांपासून भिन्न आहेत आणि म्हणून मग त्यांचं अस्तित्व सुद्धा वेगळं असलं पाहिजे हे हिंदू समुदायाच्या हितसंबंध आणि मुस्लिम समुदायाचे हित संबंध हे समरूप किंवा एकरूप होऊ शकत नाहीत ते वेगळेच आहेत अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती मग आता ही भूमिका लक्षात घे खूप साऱ्या लोकांनी ही मान्य सुद्धा केली आणि खूप साऱ्या लोकांनी ही भूमिका अमान्य सुद्धा केली होती हे लक्षात घ्या आता ज्या लोकांनी ही भूमिका मान्य केली होती ते आता हळूहळू आपल्याला काय दिसतात ते संप्रदायवादाचा हा जो काय प्रवास आहे संप्रदायवादाची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेमध्ये पुढे जाताना दिसतात असं आपल्याला दिसत होता आणि त्याचीच परिणती कशामध्ये झाली होती त्याची परिणती झाली होती ऑल इंडिया मुस्लिम लीगच्या स्थापनेमध्ये आपण तुम्ही समजून घ्या आता आपण डिस्कस करूयात की ही जे ऑल इंडिया मुस्लिम लीग नावाची संघटना होती ही नेमकी कोणत्या परिस्थितीमध्ये स्थापन झाली होती त्याच्या मागे बॅकग्राऊंड काय होतं त्याची चर्चा आता आपण करूया बॅकग्राऊंड आता बघा ओके okay, हा पॉईंट आपल्याला माहिती आहे एक ऑक्टोबर एकोणीसशे सहा रोजी आपण स्वदेशी जवळ बघितली त्यावेळेला हा मुद्दा सुद्धा डिस्कस केला एक होता तर एक ऑक्टोबर एकोणीसशे okay, सहा रोजी काय झालं होतं ओके शिमला शिष्टमंडळ शिमला शिष्टमंडळ काय आहे शिमला म्हणजे शिमला शिष्टमंडळ म्हणजे आगा खान नावाचे जे नेते होते आगा खान यांच्या नेतृत्वाखाली पस्तीस मुस्लिम नेत्यांचं शिष्टमंडळ लक्षात घ्या पस्तीस जणांचा शिष्टमंडळ पस्तीस जणांचं शिष्टमंडळ ओके गव्हर्नर जनरल लॉर्ड मिंटो त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता लॉर्ड मिंटो होता या लॉर्ड मिंटोला भेटण्यासाठी हे पस्तीस जण त्या ठिकाणी गेले होते हे समजून घ्या आणि त्यांनी ओके okay, आपल्या मागण्या ब्रिटिशांसमोर या लॉर्ड मिंटो समोर ठेवल्या होत्या त्यांनी काय मागणी ठेवली होती त्यांचं असं म्हणणं होतं की ओके okay, भारतामधल्या मुस्लिम समुदायाच्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी म्हणून मुस्लिम समुदायाला स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद केली पाहिजे अशा प्रकारची मागणी या पस्तीस जणांच्या शिष्टमंडळाने केली आणि लक्षात घे की ब्रिटिशांसाठी इथं ही खूप चांगली गोष्ट आहे ना कारण त्याच्यामुळे काय झालं असतं स्वतंत्र मतदारसंघ आपण ऑलरेडी बघितले आहे कधी बघितले होते पुणे कराचे जेव्हा चर्चा केली होती स्वतंत्र मतदारसंघामध्ये काय असतं मतदार आणि उमेदवार हे दोन्ही एका विशिष्ट धर्माचे असतील या केसमध्ये मुस्लिम धर्माचे असतील आणि त्याच्यामुळे साहजिकच लक्षात घे की त्या ठिकाणी काय होणार आहे की सिंपल जनरल म्हणजे बाकीचा जो समुदाय आहे त्याच्यामध्ये हिंदू समुदायाचं भरणं जास्त असेल आणि मुस्लिम समुदाय हे एकमेकांपासून एक प्रकारे राजकीय दृष्ट्या फारकत घेतील राजकीय दृष्ट्या एकमेकांपासून विलग असतील सो राजकीय बाबींच्या राजकीय बाबी संदर्भामध्ये हिंदू समुदाय जनरल आणि मुस्लिम समुदाय एकत्र येणार नाहीत आणि ते एकत्र जर नाही आले तर ब्रिटिशांच्या सत्तेला काही धोका नाहीये ऍज सिंपल ॲज दॅट आणि आपल्याला माहिती आहे बंगालची फाळणी करण्यामागे हे तू तोच होता बरोबर आहे की नाही बंगालची फाळणी त्याच्यासाठीच केली होती मुस्लिमांना ओके लक्षात घे लॉर्ड कर्जनने मुस्लिमांना ढाक्या या ठिकाणी त्यांनी एक सभा भरवली होती आणि त्या ठिकाणच्या मुस्लिम नेतृत्वासमोर मुस्लिम समुदायासमोर बोलत असताना लॉर्ड कर्झननी ओके अशा प्रकारचे एक भाषण केलं होतं किंवा अशा प्रकारे वक्तव्य केलं होतं की आम्ही असा प्रांत निर्माण करत आहोत ज्या ठिकाणी मुस्लिमांच्या प्रथा परंपरांना त्यांना महत्व देता येईल म्हणजे त्या ठिकाणी मुस्लिम समुदायाचं प्राबल्य असल्यामुळे तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे राहता येईल असा प्रांत आम्ही तयार करत आहोत म्हणजे थोडक्यात या ठिकाणी काय केलं धार्मिक आधारावर फूट पाडून के मुस्लिम घटकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न लॉर्ड कर्जांनी केला होता असं आपल्या दिसून हा पॉइंट आहे लक्षात घ्या ओके मग आता त्याच्यामुळे काय झालं की ओके बंगाल प्रांताचे प्राणी झाली ईस्ट बंगाल निर्माण झाला होता मात्र आपण अजूनही जर आपण संघटितपणे मागण्या आपण सरकार समोर ठेवला तर आपल्या मागण्या मान्य होतील असा मुस्लिम नेतृत्वाचा समज झाला लक्षात घ्या आणि त्या परिणामी एक ऑक्टोबर एकोणीसशे रोजी लक्षात घ्या पस्तीस नेत्यांचं शिष्टमंडळ आगाखान यांच्या नेतृत्वाखाली लॉर्ड मिंटोला भेटायला गेला आणि त्यांनी असं सांगितलं की जर तुम्ही भारतामध्ये ओके प्रातिनिधिक मतदारसंघाची तरतूद म्हणजे प्रातिनिधिकत्व आपण ज्याला म्हणूया रिप्रेझेंटेटिव्ह असेंब्ली प्रातिनिधिक कायदे मंडळ जर निर्माण करणार असाल म्हणजे जर भारतामध्ये तुम्ही निवडणुकीच तत्व जर इंट्रोड्यूस करणार असाल आणि लोकप्रतिनिधींचं तत्व जर तुम्ही इंट्रोड्युस करणार तुम्ही विचार करा निवडणुकांचं तत्व जर इंट्रोड्यूस केलं आणि लोकांनी निवडलेले प्रतिनिधी कायदेमंडळामध्ये पाठवले जातील ओके हे जर तत्व इंट्रोड्यूस केलं तर सगळ्यात जास्त कोण निवडून दिले जातील ज्या समुदायाची लोकसंख्या जास्त आहे आणि भारतामध्ये आपल्याला माहिती आहे हिंदू समुदायाची लोकसंख्या जास्त होती मग अशा परिस्थितीमध्ये मुस्लिमांनी काय मा म्हणणं मांडलं की जर तुम्ही तत्व इंट्रोड्यूस केलं ओके लोकप्रतिनिधी कायदेमंडळाचं तत्व जर तुम्ही इंट्रोड्यूस केलं तर काय होईल की मग आम्हाला प्रतिनिधीच मिळणार नाही कारण आमची लोकसंख्या कमी आहे आणि आम्ही प्रतिनिधी उभे उमेदवार म्हणून उभे जर जर राहिलो तरी आम्हाला मतं मिळणार नाहीत कारण अल्पसंख्या आहे लक्षात घ्या ओके म्हणजे ओके निव्वळ काय म्हणून आपण दिलं की मतांच्या जोरावर निवडून येण्याची आमची संख्यात्मक ताकद नाहीये अशा परिस्थितीमध्ये आम्हाला काही सवल विशिष्ट सवलती द्या विशिष्ट सवलत काय होती स्वतंत्र मतदारसंघाची तरतूद म्हणजे लक्षात घ्या गे की ओके मुस्लिम घटकांसाठी स्वतंत्र मतदारसंघ द्या त्या ठिकाणी उमेदवार सुद्धा मुस्लिम असेल आणि मतदार सुद्धा मुस्लिम असेल मग या केस मध्ये काय होणार आहे जनरल म्हणजे हिंदू समुदायाशी त्या ठिकाणी राजकीय दृष्ट्या काही संबंध असण्याचं कारण राहणार नाही ओके त्याच्यामुळे लक्षात घ्या आणि हे जर झालं असतं तर हे ब्रिटिशांच्या पथ्यावर पडण्यासारखं होतं कारण राजकीय दृष्ट्या हे दोन समुदाय एकमेकांपासून वेगळे झाले असते म्हणून लॉर्ड मिंटोना ओके लगेचच या मागणीला एक अनुकूल प्रतिसाद दिला होता आणि आम्ही निश्चितपणे ही मागणी पूर्ण करू असं त्याने आश्वासन दिलं लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे आपण काय म्हणालो सिमला शिष्टमंडळाला यश मिळालं होतं आणि आपल्याला माहिती नंतरच्या काळामध्ये जेव्हा एकोणीसशे नऊचा काउन्सिल ऍक्ट आला होता मोरले मिंटो सुधारणा जेव्हा आली होती तेव्हा आपल्याला दिसतं लक्षात घ्या मागणी मान्य झाली होती आणि एकोणीसशे नऊच्या काय वाटलं की आपण संघटितपणे जर मागणी केली आपण संघटित झालो मिंटोकडे गेलो आपल्या मागण्या केल्या आणि त्याला अनुकूल प्रतिसाद भेटलेला आहे मग जर आपण अशाच प्रकारचं एक कायमस्वरूपी संघटन उभारलं आणि सातत्याने ब्रिटिशांवर एक दबाव टाकत जर आपण प्रयत्न केला आणि त्याच वेळेला मुस्लिम घटकांना एकत्र केलं म्हणजे काय करायचं आपली संघटन शक्ती वाढवायची आपलं संघटन वाढवत राहायचं आणि मग ब्रिटिशांवर आपण आपला दबाव टाकायचा आपल्या मागण्या मान्य करायचा त्याच्यामुळे काय होईल की लक्षात घे की ब्रिटिशांवर दबाव टाकून मुस्लिम नेतृत्वाकरता मुस्लिम समुदायामधल्या घटकांकरता अधिकाधिक सवलती आपल्याला मिळवता येतील हा त्यांचा विचार होता आणि मग अशा प्रकारचं एक राजकीय संघटन स्थापन करण्याचा निर्णय त्यांनी या शिमला परिषदेनंतर घेतला होता आणि त्याच्या परिणामी तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी ऑल इंडिया मुस्लिम लीग नावाची संघटना ढाका इथं स्थापन झाली होती हा सुद्धा तुमचा विचारला प्रश्न आहे मी तसं सांगतोय याच्यातल्या वाक्य वाक्यांवर प्रश्न लक्षात घ्या तर तीस डिसेंबर एकोणीसशे सहा रोजी ऑल इंडिया मुस्लिम लीग नावाची संघटना स्थापन झाली होती ढाका या ठिकाणी स्थापन झाली होती हे लक्षात ठेवा तर मग या संघटनेचे संस्थापक कोण होते नवाब मोहसिद उलमुलक मेहदी आणि नवाब विकार उलमुलक मुश्ताक हुसेन आणि ढाक्याचा नवाब सलेम ओके लक्षात घे की, की हे या संघटनेचे संस्थापक मानले गेलेले आहेत आणि या संघटनेचे अध्यक्ष म्हणून आगा खान सुलतान मोहम्मद शाह यांची निवड करण्यात आली होती आपण तुम्ही समजून घ्या आगा खान ओके आगा खान यांची निवड या संघटनेचे अध्यक्ष कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून करण्यात आली होती पण नंतर मग जेव्हा मुस्लिम लीग मध्ये लक्षात घे की, की जेव्हा सुधारणामध्ये तरुणांचा भरणा व्हायला लागला होता तेव्हा मात्र मग आगा खान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता हा पॉइंट तुम्ही समजून घ्या सो आगा खान यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती हा छोटासा पण महत्वाचा मुद्दा आहे ढाका या ठिकाणी स्थापना झाली होती नंतर मग मात्र लखनौ अलीगड हे या संघटनेचे मुख्य के केंद्र होते हा आप पॉइंट आपण समजून घेतला पाहिजे ओके आता मुस्लिम लीगनं मग मा काय मागण्या केल्या तर लक्षात घ्या तर मुस्लिम लीगनं मागण्या काय केल्या स्वतंत्र मतदारसंघ मिळाले पाहिजेत कारण लक्षात घ्या आपल्याला काय दिसतं स्वतंत्र मतदारसंघाची मागणी कधी केलेली आहे एकोणीशे सहा मध्ये केलेली आहे आणि पूर्ण कधी झाली एकोणीसशे नऊ मध्ये मधल्या काळामध्ये तुम्हाला सातत्याने दबाव टाका लावा लागा ला। व लॉबिंग करावं लागेल ना सातत्याने सो मुस्लिम लीगने स्वतंत्र मतदारसंघाची मागणी लावून धरली होती याला यश मिळालं होतं आणि मग ब्रिटिश धार्जिने हे तर होतच लक्षात घ्या कारण ब्रिटिशांप्रती जर तुम्ही निष्ठ एकनिष्ठ राहिलात तर तुमच्या मागण्या मान्य होतील ओके हे okay, साहजिकच आहे आपण बघितलं होतं ओके okay, ब्रिटिशांनी स्वदेशी चव्हाणच्या दरम्यान सुद्धा फोन आणि नीतीचा अवलंब केला होता त्यांनी मवाळांना आपल्या बाजूने ओढून घेण्याचा प्रयत्न केला होता मवाळांसोबत त्यांनी चर्चेचं चा गुरहाळ चालू ठेवलं होतं आपल्याला माहितीये ना एकोणीशे नऊच्या कायद्याचा जेव्हा मसुदा तयार होता त्यावेळेला गोपाळकृष्ण गोखले यांची भूमिका काय होती आपण बघितलं होतं आपण लक्षात घ्या सो म्हणून आपल्याला काय दिसतं की इंडियन नॅशनल काँग्रेसने ही चवळ सुरू केली होती या चवळीच्या माध्यमातून स्वराज्य स्वदेशी बहिष्कार ओके okay. या ज्या चतुसूत्री बदला ज्या बाबी होत्या लक्षात घ्या त्या गोष्टीला मुस्लिम लीगने विरोध केला होता स्वराज्य के या ध्येयाला त्यांनी विरोध केला होता कारण बेसिकली स्वराज्य स्थापन झालं असतं तर ब्रिटिशांचं नुकसान मुळे काय झालं स्वदेशी बहिष्कारामुळे ब्रिटिशांचं आर्थिक नुकसान व्हायला लागलं होतं तर म्हणून मग मुस्लिम लीगने या बाबींना विरोध केला होता हा पॉईंट समजून घेतला पाहिजे ओके okay, त्याच वेळेला मुस्लिमांसाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये अधिकाधिक संधी मिळाव्यात अशी मागणी देखील त्यांनी केली होती आणि पूर्व बंगाल आणि आसामसाठी वेगळं उच्च न्यायालय असावं आशा ना पांट अशा प्रकारची भूमिका मुस्लिम लीगनं मांडली होती हा पॉईंट आपण समजून घेतला पाहिजे पण आता आपल्याला काय दिसतं की सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुस्लिम लीग कशी आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मुस्लिम लीग प्रो ब्रिटिश अशा प्रकारचं हे नेतृत्व होत असं आपल्याला दिसतं पण ही परिस्थिती एकोणीसशे दहाच्या दशकामध्ये बदलली होती एकोणीसशे दहाच्या नाईनटीन टेन मध्ये त्याच्या सिच्युएशन मध्ये बदल झाले होते लक्षात घ्या या परिस्थितीमध्ये बदल झाले होते आता हे बदल का झाले होते याच्या मागे काही विशिष्ट कारण होती एकोणीसशे दहाच्या दशकामध्ये आपल्याला काय दिसतं की काही विशिष्ट मुद्दे काही इश्यूज डेव्हलप झाले होते आणि या इश्यूजमुळे काही इश्यूज डेव्हलप झाले होते आणि या इश्यूजमुळे आपल्याला काय दिसतं मुस्लिम नेतृत्व भारतामधलं मुस्लिम नेतृत्व आणि ब्रिटिश यांच्यामध्ये त्यांच्यामधील संबंधांमध्ये कुठेतरी बिघाड होताना आपल्याला दिसतोय यांच्यामधले संबंध बिनसायला सुरुवात झाली होती हे लक्षात घ्या यांच्यामधल्या संबंधांमध्ये बिघाड झाला होता मग ही कोणती कारणं होती त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे खिलाफतीचा मुद्दा ओके खिलाफतीचा मुद्दा आपण जेव्हा असकार चवळ डिस्कस केलेली आहे त्यावेळेला असकार चवळच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपण खिलाफतीचा मुद्दा ऑलरेडी डिस्कस केला होता ओके ब्रिटिशांनी पहिल्या महायुद्धामध्ये जर्मनीचा साथीदार असणाऱ्या तुर्कस्थानाविरुद्ध युद्ध छेडलं होतं आणि मग हे करत असताना त्यांनी काय केलं तर खलिफाचं ओके जर हे युद्ध ब्रिटिश जिंकले असते ओके तुर्कस्तानचा जर पराभव झाला असता तर हा जो खलिफाचं स्थान होतं खलिफाच्या स्थानाला धक्का लावण्याची लागण्याची शक्यता होती मग त्या मध्ये आपण बघितलं होतं की खलिफा जे होतं संपूर्ण जगभरामधले मुस्लिमांसाठी ते एक महत्वाचं प्रेरणास्थान आहे हा पॉईंट आपण बघितला होता त्याच्यामुळे मग आता लक्षात घ्या की मुस्लिम घटक जे होते ते ब्रिटिशांच्या विरोधामध्ये गेले होते आणि मुस्लिम त्याला अपवाद नव्हती हा आपण समजून घेतला पाहिजे परिणामी आपल्याला काय दिसतं की याच दरम्यान आपल्याला काय दिसतं की मुस्लिम लीग मध्ये काही जे तरुण नेतृत्व आहे हे तरुण नेतृत्व राष्ट्रवादी विचारांनी भरलेलं आहे असं आपल्याला दिसतं आणि त्याचं एक प्रॉमिनंट एक्झाम्पल म्हणजे मोहम्मद अली जिना तर या संदर्भात असं सांगितलं गेलं की एकोणीसशे बारा मध्ये मोहम्मद अली जिना हे मुस्लिम लीगच्या व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मोहम्मद अली जिना यांनी मुस्लिम लीगला विरोध केला होता लक्षात घ्या पण नंतर एकोणीसशे बारामध्ये मध्ये मोहम्मद अली जिना हे मुस्लिम लीगच्या व्यासपीठावर गेले आणि मोहम्मद अली जिना यांच्या प्रयत्नांपोटी अपॉइंट तुम्ही समजून घ्या मोहम्मद अली जिना यांच्या प्रयत्नांपोटी मुस्लिम लीगनं आपल्या ध्यानमध्ये बदल केला होता आणि स्वराज्य ओके या मागणीला या मागणीचं त्यांनी समर्थन केलं होतं पाठिंबा दिला होता हे वाक्य खूप महत्वाचं इथं मी तुम्हाला काय सांगितलं स्वराज्य या गोष्टीचा त्यांनी विरोध केला एकोणीसशे बारा नंतर मग मात्र त्यांनी स्वराज्य या भूमिकेचा पाठिंबा दिला होता त्याची मागणी केली होती स्वराज्याची मागणी त्यांनी केली होती आणि हा मुद्दा आपल्याला माहिती आहे काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यामध्ये ओके एकत्र येऊन करार सुद्धा झाला होता त्याला आपण एकोणीसशे सोळाचा लखनौ करार असं म्हणतो म्हणजे मुस्लिमचं कसं बदल बदलतं स्वरूप आहे हे पॉईंट आपल्याला या ठिकाणी समजून येतात आणि नंतर हळूहळू जेव्हा निवडणुकांचं राजकारण हे अधिक अधिक प्रभावी ठरत गेलं नंतर मग मात्र मुस्लिम लीगनं ओके कडवी टोकाची भूमिका घेतली होती विभाजनवादी भूमिका घेतली होती आणि त्याचीच परिणती भारताच्या फाळणीमध्ये झाली होती ओके ते झालं मुस्लिम लीग बद्दल बेसिक माहिती याच्यानंतर मग मा एकोणीसशे तीसच्या दशकामध्ये काय झालं आणि चाळीसच्या दशकामध्ये काय झालं हे आपण नेक्स्ट सेशन मध्ये जेव्हा आपण लक्षात घ्या की भारताची फाळणी आणि भारताचं स्वातंत्र्य हे मुद्दे आपण पॅरली डिस्कस करणार आहोत लक्षात घ्या त्यावेळेला हे मुद्दे मी तुम्हाला समजावून सांगेल आता आपण पुढचा पॉईंट बघूया ते म्हणजे कवी इकबाल लक्षात घ्या अठराशे त्र्याहत्तर ते एकोणीशे हा कवी इकबाल यांचा कालावधी आहे इक्बाल म्हटले की आपल्याला माहिती त्यांनी सारे जहा से अच्छा हिंदुस्ता हमारा असे अत्यंत महत्वाचं आणि एक सुंदर गाणं त्यांनी लिहिलं होतं सारे जहा से अच्छा तर त्याच्याबद्दल एवढंच माहिती आहे आपल्याला इक्बाल यांच्याबद्दल एवढीच माहिती आहे या व्यतिरिक्त त्यांचं काही योगदान होतं का जे आपल्या एक्झाम आपल्याला एक्झामसाठी महत्वाचं लक्षात घ्या तर त्याची चर्चा आपण करूयात तर सियालकोट या ठिकाणी कवी इक्बाल यांचा अठराशे त्र्याहत्तर मध्ये जन्म झाला होता ओके त्यांच्याबद्दल असं सा सांगितलं गेलं की इंग्रजी जर्मन फारसी आणि उर्दू या भाषांचे ते महत्वाचे विद्वान होते एकोणीसशे आठ मध्ये इंग्लंडमध्ये बॅरिस्टर त्यांनी पदवी प्राप्त केली होती आणि भारतामध्ये परतले सुरुवातीला लाहोरमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं नंतर मात्र त्यांनी ती प्राध्यापकी सोडली नंतर वकील व्यवसायाला सुरुवात केली आणि मग नंतर ते नेहमी वकील म्हणून ते शेवटपर्यंत काम करत ते लक्षात घ्या आणि याच आरंभीच्या काळामध्ये त्यांनी हे गाणं लिहिलं होतं सारे जहा से अच्छा हिंदुस्थान मारा ओके तर हे गाणं कवी इक्बाल यांनी लिहिलेलं आहे हे समजून घ्याला तराना इ हिंद असं देखील म्हटलं जातं हे समजून घ्या सारे जहा से अच्छा हे कवी इक्बाल यांनी लिहिलेलं जे गाणं आहे त्याला तराना इ हिंद असं देखील म्हटलं जातं हा मुद्दा तुम्ही समजून घ्या आणि त्याच्यातून आपल्याला काय दिसतं एक राष्ट्रप्रेमाचं प्रतीक म्हणून हे गाणं अत्यंत महत्वाचं आहे हे समजून घ्या राईट ओके पण हळूहळू आपल्याला काय दिसतं की त्यांची ही जी समन्वयवादी भूमिका आहे त्याच्यामध्ये बदल होताना दिसतो आणि विशेषतः हा बदल आपण एकोणीसशे दहाच्या दशकामध्ये दिसतो एकोणीशे दहा सालच्या दशकामध्ये ओके खिलाफतीचा जेव्हा प्रश्न निर्माण झाला होता आणि मग त्या खिलाफतीच्या प्रश्नामध्ये त्या त्या स्वरूपाच्या राजकारणामध्ये त्या अधिकाधिक गुंतत गेले असं आपल्याला दिसतं आणि हळूहळू खिलाफतीच्या प्रश्नामुळे त्यांच्या दृष्टिकोनामध्ये बदल झाला आणि त्यांचा जो कल होता तो वादाकडे झुकायला होता असं सो राष्ट्रवादाकडून वादाकडचा वादा हा प्रवास आहे आणि म्हणून आपले विचार मांडण्यासाठी त्यांनी असं सांगितलं गेलं की फारसी आणि उर्दू भाषेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी काव्य रचना केल्या होत्या उदाहरणार्थ एकोणीसशे पंधरा साली असरारे खुदी एकोणीसशे अठरा मध्ये रुमिज रुमिज रुमिजे बे खुदी त्यानंतर एकोणीसशे तेवीस साली बांगे दरा आणि एकोणीसशे पस्तीस साली बाले जिब्रायल आणि जबरे सॉरी जर्बे कलीम हे साहित्य त्यांनी रचलं होतं आता तुम्ही म्हणाल सर एवढं किचकट कशाला सांगताय काय आवश्यकता आहे का, का? तुम्हाला हे माहिती पाहिजे लक्षात घ्या हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे ओके बांग ए दरा याच्यावर एमपीएससी ने मुख्य परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे एक लक्षात घ्या ओके मी जसं सांगतोय की याच्यामधला प्रत्येक पॉइंट ओके इन्क्लूड करण्यामागे काही ना काही कारण आहे हे समजून घ्या त्याच्या मागे एक महत्व आहे त्याच्यामुळे हे पॉईंट महत्वाचे आहेत बांग ए दरावर ऑलरेडी लक्षात घ्या की एम क्वेश्चन विचारलेला आहे हा पी आहे हे समजून घ्या त्यांचे जे इस्लामवादी विचार होते हे मांडण्यासाठी त्यांनी या भूमिका मांडल्या होत्या लक्षात घ्या बांग ए दर हा त्यांच्या उर्दू कवितांचा संघर्ष मानला गेलेला आहे आणि हे जे पुस्तक आहे ते त्यांच्या फारसी भाषेमधली पुस्तक होती असं म्हटलेलं आहे हे समजून घ्या ओके तर मग त्याच्यानंतर मग आपल्याला काय दिसतं एकोणीसशे पस्तीस मध्ये त्यांनी या रचना दिल्या होत्या आणि एकोणीसशे अडतीस मध्ये त्यांचा मृत्यू झाला होता हे समजून घ्या दॅट वॉज अबाउट इक्वाल ओके okay, त्याच्यानंतर माता मोहम्मद अली जिना त्यांची भूमिका काय होती त्याची चर्चा आपण करूयात ओके okay? आणि त्याच्यानंतर मग अलीबंधू त्याच्यानंतर हिंदू महासभा या घटकांची आपण जा चर्चा करूयात मग या सगळ्या घटकांनी लक्षात घ्या या सगळ्या घटकांनी भारताच्या इतिहासावर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवर कशा प्रकारचा प्रभाव निर्माण केला आणि त्याच्या परिणामी फाळणीच्या दिशेने कशी वाटचाल झाली होती याची चर्चा आपल्याला करायची आहे सो नेक्स्ट सेशन मध्ये आपण हा राहिलेला छोटासा पाठ कंटिन्यू करूयात आणि त्याच्यानंतर मग एकोणीशे चाळीस ते सत्तेचाळीस या कालखंडामध्ये झपाट्याने कशा घटना घडत गट गेल्या आणि परिणामी लक्षात घे की स्वातंत्र्यासाठीच्या किंवा सत्ता हस्तांतरणाच्या वाटाघाटींना चालना कशी मिळाली आणि परिणामी सत्तेचं हस्तांतरण म्हणजे स्वातंत्र्य कसं प्राप्त झालं होतं ते आपण डिस्कस करूयात ओके सो okay? थँक्यू so व्हेरी मच फॉर अटेंडिंग दिस पर्टिक्युलर सेशन होपफुली तुम्हाला हे सेशन ओके आवडलं असेल लक्षात आलं असेल आपण ज्या गोष्टी डिस्कस केल्या त्या तुमच्या व्यवसाय पण लक्षात आल्या असाव्यात ओके okay, आणि त्याच्यामुळे सेशनला लाईक करा ओके okay? बार्टीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच वेळेला ओके okay? ह्या सेशनची जी, जी लिंक आहे तुमच्या मित्रांना तुम्ही शेअर करू शकता या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो या पर्टिक्युलर कोर्सच्या संदर्भामध्ये माझ्या हिस्ट्री या विषयाच्या संदर्भामध्ये किंवा ओरल एम पी एस सीच्या तयारीच्या संदर्भामध्ये तर तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता असेल ओके okay? तुम्हाला जर काही विचारायचं असेल तर तुम्ही मला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला जो माझा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधू शकता हे लक्षात घ्या माझा मेल आय डी सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी नंबर सुद्धा दिलेला आहे सो यू आर व्हेरी मच वेलकम टू कम्युनिकेट विथ मी ऑन द कॉन्टॅक्ट डिटेल्स गिव्हन इन द डिस्क्रिप्शन थँक यू अगेन फॉर अटेंडिंग दिस पर्टिक्युलर सेशन हॅव अ गुड डे बाय